कारण आलोक, मला असं वाटतं की अनेक जणांच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल की जीआर फॉलो करावं का, मग ऍडव्हेंचर काउन्सिलच्या गाईडलाईन फॉलो करावा का, अटॉमच्या करावा का, अटॉयच्या कराव्या. तर माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की कुठे जीआर असेल किंवा या कुठल्या प्रायव्हेट गाईडलाईन्स असतील या आधी आहेत हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणजे अशा गाईडलाईन एक्झिस्ट करतात हेच खूप जणांना माहिती नसतं. तुम्ही यातल्या कुठल्याही गाईडलाईन तुमच्या, कारण ऍक्च्युअली ही परिस्थिती आहे, कारण जीआरचं आता आपल्याला स्टेटस माहिती नव्हतं आतापर्यंत. हे आता आपलं डिस्कशन होईपर्यंत अनेक जणांचं असे नक्की स्टे ऑर्डर आहे, मग तो ऍप्लिकेबल आहे का तो अजून ऍप्लिकेबल नाहीये, मग आम्ही गाईडलाईन्स फॉलो करायच्या का, जीआर येईपर्यंत वाट बघत बसायची, आणि समजा त्या फक्त गाईडलाईन्स आहेत, तो काही कायदा नाही, मग आम्ही रजिस्ट्रेशन करायचंच नाही का. तर हे जे सगळं कन्फ्युजन होतं, तर मला असं वाटतं की त्याच्यावर बेसिकली तुम्ही या गाईडलाईन्स आहेत हे तरी आधी आपण लक्षात घेऊया, आणि त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवर जाऊन किमान आपल्याला ड्यू डिलिजन्सेस काय फॉलो करायला लागतात तोच आपला ऍक्च्युअली पुढचा प्रश्न आहे. तर किमान हे जर तुम्ही फॉलो केलं, भले त्याची ऍप्लिकेबिलिटी आता असेल किंवा ती पुढे भविष्यामध्ये येईल, पण ते मला असं वाटतं की प्रायव्हेट गाईडलाईन्स किंवा जीआर याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की ते आहेत हे लक्षात घेऊन ट्रेकर्स फॉलो करणं गरजेचं आहे. आलोक, माझा पुढचा प्रश्न असा आहे की ड्यू डिलिजन्स नावाचा एक आपल्या कायद्यामध्ये प्रकार आहे की जनरल ऑडिट जशी होतात तशी, त्याच्या आधीच आहे ड्यू डिलिजन्स की काही गोष्टी ज्या प्रिव्हेंट करता येऊ शकतात त्यासाठी आपण काही चेक पॉईंट काढत असतो. तर ट्रेकच्या दरम्यान पार्टिसिपंट्सनी ऑर्गनायझर कुठल्याही म्हणजे कुठल्याही ऑर्गनायझर कडे नोंदणी करताना किंवा जनरली कुठल्याही ट्रेकला जाताना काय काय ड्यू डिलिजन्स फॉलो करावा, काय काय पॉईंट त्यांनी लक्षात ठेवावे लिगली, आणि ऑर्गनायझरनी सुद्धा कोणता ड्यू डिलिजन्स फॉलो करावा जेणेकरून आपल्याला अपघात टाळता येऊ शकतात. नक्कीच, याच्यात काय आहे, ड्यू डिलिजन्स आपण म्हणतो पार्टिसिपेंटचा पहिले की त्यांनी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. पार्टिसिपंट समजा तुम्ही ट्रेकला कुठे जात आहे, तर सगळं आपण ऑर्गनायझर्सवर नेहमी ढकलून चालणार नाही, कारण की तुम्ही आलेला आहात एखाद्या नेचरमध्ये फिरायला म्हणा किंवा काही आनंद घ्यायला, तर तिथे जाताना पहिले तुमची जबाबदारी आहे की तुम्ही कुठे जात आहे याची तुम्ही एक भौगोलिक माहिती जाणणं तुम्हाला गरजेचं आहे की तिकडे आपण जातो तिथे रिस्क काय. कोणी म्हणते की नुसतं ट्रेकला जातोय, तर ट्रेक मध्ये पण प्रकार असतात किंवा किल्ल्यामध्ये पण प्रकार असतात की साधा असेल तिथे कुठे रोपची किंवा काही क्लाइम्बिंगची गरजच नसते, सरळ तुम्हाला चढत जायचं असतं. काही ठिकाणी असं असतं की तुम्हाला विदाऊट रोप तुम्ही वरती पोहोचू शकत नाही, तुम्हाला हे लागणारच आहे म्हणजे इक्विपमेंट आणि ह्या गोष्टी लागणारच आहे, ते तुम्हाला जमणार आहे का किंवा त्या गोष्टीला तुम्ही समजा काय कोणी हाईटचा फोबिया असतो कोणाला काही अशा गोष्टी असतात, तर तुम्हाला ते जमणार आहे का ह्या सगळ्या गोष्टींना माहिती अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर अननेसेसरी काय होतं, तुम्हाला तिकडे येऊन त्रास होतो, घाबरतात, एका पार्टिसिपेंटमुळे अख्खा ग्रुप अडकतो, परत ऑर्गनायझर्सना त्रास होतो, या गोष्टी होऊ शकतात. तर त्यामुळे पार्टिसिपेंटने जायच्या आधी पहिले त्या जाण्या जे ठिकाण आहे त्याची पूर्ण भौगोलिक माहिती घेणं गरजेचं आहे. त्या काय प्रकारचे काय ग्रेडचे तिथे आपल्याला हार्डनेस म्हणून काम करताना तिथे म्हणजे ट्रेकच्या वेळेला किती तुम्हाला त्रासदायक आहे सोपा आहे हे तुमचं तुम्ही प्रत्येकाच्या तब्येतीनुसार वेगवेगळं असतं. एखादा माणूस पटापट जाऊ शकेल तर त्याच दुसऱ्या ट्रेकला तो 2 तास काढेल, एका पार्टिसिपेंटमुळे अख्खा ग्रुप होतो, म्हणजे जोपर्यंत माणूस वरती पोहोचणार नाही तोपर्यंत अख्खा ग्रुप खाली यायची वेळ झालेली असते अशी गोष्ट असते. मग त्यामुळे जे लिमिट पण दिलेलं असतं इन्स्ट्रक्टरचं ते पण चुकतं, एक इन्स्ट्रक्टर एका माणसामागे अडकून राहतो. तर ही गोष्ट दोन्ही आहे, ऑर्गनायझर्सने पण थोडी त्यांना पहिले क्लिअर कल्पना द्यावी, आणि जर ऑर्गनायझर नसेल दिली तर पहिले जायच्या आधी आपणच पहिले पूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे. परत ज्या संस्थेबरोबर जातोय आपण त्याची पण त्यांनी माहिती करणं गरजेचं आहे की आता ठीक आहे आपण कसं असतं की कोणी रे आम्ही त्याने फोन केला याच्याबरोबर गेलो, त्याने फोन केला डायरेक्ट त्याला जॉईन झालो, तर तसं नाही. जरी तुम्ही कोणाही बरोबर जात असाल तर त्या संस्थेची माहिती घ्या, ती संस्था काही रजिस्टर आहे नाही आहे किंवा ते बरोबर सेफ्टी नॉर्म्स वापरतात का नाही, या सगळ्या त्यांचे इक्विपमेंट किंवा आजकाल कसं तुम्हाला इंटरनेटवर खूप सोपं झालं, रिव्ह्यू मिळतात प्रत्येकाचे, प्रत्येक संस्थेचे रिव्ह्यू असतात, प्रत्येक ट्रेकचे रिव्ह्यू तुम्हाला मिळालेले असतात, तर तुम्ही रिव्ह्यू चेक करा, माहिती घ्या आणि मग त्यानुसारच जा. परत लीडर कोण आहे, प्रशिक्षित आहे का नाही, आता हे एवढं डिटेल पण माहिती असेल मिळतच असेल तर नक्कीच चांगलं आहे. तर तुम्ही ऑर्गनाईज करताय आणि एखाद्या पार्टिसिपेंटने विचारू शकता की तुम्ही कोण कोण आहेत तुमचे लीडर, लीडरची नावं द्या, त्यांचं काही सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेट आम्हाला पाठवा. तर मग तुम्हाला जर वाटत असेल की नाही याचा ओके लीडर पण सर्टिफाईड लीडर आहेत सगळे, तरच तुम्ही चूज करू शकता. कुठली चॉईस तुमचा आहे की कोणाकडे का जायचं, पण जर तुम सगळ्या या गोष्टी फॉलो करणाऱ्या जी कुठची संस्था असेल तर नक्की त्यांच्यावर जाणं जास्त सेफ्टी राहील, कारण की शेवटी जीवा धोका तुमच्याच आहे, तुम्हाला तिकडे जायचं आहे. किती ऑर्गनायझर्सनी जरी सेफ्टी केली तरी तुम्हाला जाहिरात जायचं, तुम्ही त्याला सुटेबल आहात का नाही हे एक पहिलं तुम्ही स्वतः समजून घेणं गरजेचं आहे. मग दुसरा भाग असा झाला ऑर्गनायझरचा की जो पार्टिसिपेंट येतोय त्यालाही पूर्ण वेळ अंदाज आहे का नाही, जसं मी बॅडमिंटनचं उदाहरण म्हणाल होते की यांनी काय ऑर्गनाईज केलाय ट्रेक केलाय आणि त्या ट्रेकला ते बॅडमिंटन म्हणजे
त्यांच्यापर्यंत ते पोचलंच नाही की आपण कुठच्या ठिकाणी जाणार आहोत. त्यांना असं डोक्यात आहे की तिथे आपण बॅडमिंटन खेळू शकतोय, त्यांना त्याची पूर्ण माहिती नाही. त्यामुळे अशा वेळेला काय करा की त्यांची पूर्ण त्यांना माहिती झाली का नाही हे पण कन्फर्म करून घ्या ऑर्गनायझर्सनी. त्यांना त्यांचं सिरियसनेस थोडा त्यांना कळू द्या की कसं ही पिकनिक नाहीये, ह्या गोष्टी असणार आहेत समजा काय. आणि जर ऍडव्हेंचर विथ इक्विपमेंट तुम्ही काय ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी असतील तर असं असं असेल, ह्या या हाईट वर ऍक्टिव्हिटी होते, कुठच्या हाईट वर होते हे सगळं करा. किंवा वाटल्यास जुन्या इव्हेंटचे फोटो त्यांना शेअर करा आणि ते क्लिअर झाले तर मग त्यांना घ्या. किंवा आपल्याला पार्टिसिपंट जमवायचे आहेत किंवा आपल्याला फक्त काय व्हॉल्यूम हे वाढवायचंय, फक्त क्वांटिटी वाढवायची तर काय उपयोग नाही त्याचा. की नुसतं आपल्याला नाही 20 नाही, आपल्याला पुढच्या 50 नाही, त्याच्या पुढच्या 100 नाही, असा उपयोग नाही आहे. ते एक पार्टिसिपंट मागत करू शकतो की तुम्ही नुसतं ज्याला खरी यायची पण इच्छा नसते तो आपलं पिकनिक म्हणून येतो आणि नंतर असं काहीतरी होतं आणि तो पाय घसरून पडेल किंवा काय अटकनी पण जाईल आणि ते सगळं पार्टिसिपंटना त्रास होईल त्याचा. दुसरी गोष्ट ऑर्गनायझर्सने त्यांची मेडिकल हिस्ट्री वगैरे घेणं आहे, तर आपण नंतर येऊच त्याचं की काय काय प्री ट्रेक आणि पोस्ट ट्रेक कसं काय आपण हे करायचं. तर पार्टिसिपेंटनी काय करायचं, ड्यू डिलिजन्स आपण म्हणतोय की ही माहिती पहिली त्या भौगोलिक माहिती, दुसरी गोष्ट त्या संस्थेची माहिती, मेडिकल हिस्ट्री तुमची जी आहे ती तुम्ही पहिले एक्सप्लेन करा. ऑर्गनायझेशन जी आहे किंवा जो ऑर्गनायझर आहे त्याला हे तुम्ही स्पष्ट सांगा की मला काय हार्टचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे किंवा काय दम्याचा त्रास आहे. म्हणजे जसं काय असेल हाईटचं कुठचं ट्रेक असेल तर तुम्ही त्याला समजू शकेल की नाही मग तुम्ही येऊ नका किंवा तुम्हाला प्रेफरेबल नाही आहे हार्टचा त्रास आणि रॅपिंगची ऍक्टिव्हिटी आहे. तर तिथे येऊन कळलं की नाही हार्टच शक्यच नाही एवढं करणं किंवा एवढं चढणं त्रास होतोय, तर मग त्याचा येऊन तिथे फायदाच होत नाही. परत तिकडे मग असं होऊ शकतं वाद की नाही हे मला माहितीच नव्हतं एवढं हार्ड आहे मी नाही करणार, आता मी नाही करणार तर माझे पैसे परत द्या. तो म्हणतो नाही आता ऑर्गनाईज आम्ही सगळं केलंय तर तुम्ही नाही, तुमच्या मेडिकल कंडिशन नुसार तुम्ही करत नाही आहात तर त्याला आम्ही काय करू. मग हा वादाचा मुद्दा तिकडे होऊ शकतो. पण जर अशा वेळेला ऑर्गनायझरने पण क्लिअर सांगितलं असेल या अशा अशा गोष्टी असणार आहेत, आणि जर सांगितलं असण्यापेक्षा ऑर्गनायझरने काढून घ्या त्यांच्याकडनं की तुमची मेडिकल हिस्ट्री काय आहे आणि लिहून घ्या सर. म्हणजे मग उद्या असं नको म्हणाले की नंतर नाही तेव्हा तुम्ही बोललाच नाही, तर तिथे काय बोलला नाही नाही मी एकदम फिट आहे आणि नंतर आल्यावर नाही माझं हार्टचं ऑपरेशन झालं होतं पण त्याला बरेच वर्ष झाले असं मग तिथे येऊन कळतं. पण मग ते आपण सांगू शकतो मी तुमची चुकी आहे तुम्ही क्लिअर केलं नव्हतं तुमची, तुम्हाला आता काय रॅपलिंग करता येणार नाही विषय संपला त्यांना देऊ नका. अँड ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आधी क्लिअर होणं गरजेचं आहेत, म्हणून ट्रेक चालू व्हायच्या आधी नाही ट्रेक बुकिंग करण्याच्या आधीच मी ते म्हणतोय. दुसरी गोष्ट त्या भागातील काय पोलीस स्टेशन हॉस्पिटल वगैरे असे नंबर पार्टिसिपेंटने स्वतःहूनच स्वतःकडे ठेवले पाहिजेत की त्या एखाद्या भागात चालू आहे कुठच्या गावात किंवा काय त्या गावात कुठचं पोलीस कुठच्या पोलीस स्टेशनच्या अंडर येतं, त्याच्या जवळपास हॉस्पिटल कुठची आहेत, तुम्हाला लागणारी औषधं कुठची आहेत, जवळपास मेडिकल कुठचं आहे, औषधं कॅरी करणं, हे सगळं पार्टिसिपेंटने आधी माहिती करून ठेवलेलं गरजेचं आहे. ऑर्गनायझर्सने ऑफकोर्स ऑर्गनाइज करतोय तर ह्या गोष्टी त्यांच्याकडे असल्याच पाहिजेत, म्हणजे त्याला काही डाऊटच नाही की त्या होत्या नव्हत्या. त्यांच्याकडे ह्या गोष्टी माहिती नंबर्स इमर्जन्सी नंबर्स वगैरे असणं गरजेचंच आहे किंवा रेस्क्यू टीम त्यांची असली पाहिजे, तो प्रश्नच नाहीये. पण पार्टिसिपेंटच्या दृष्टीने मी म्हणतो की जर एखादा पार्टिसिपेंट सिंगल असतो त्याला काय गोष्टी माहीत नसतात तर त्याने त्या माहिती करून घेणं जास्त गरजेचं आहे की त्याच्या सेफ्टीसाठी. भले उद्या काही झालं तर ऑर्गनायझर्स हेल्प करतील नो डाऊट, पण एकटा तो हरवला ऑर्गनायझर हेल्प कधी करणार की तिथे समोर असेल तर, पण जंगलात तो एकटाच हरवलाय तर तो काय करणार कुठे फोन लावणार, जरी कधी रेंज पण नसते कधी आता रेंज पण असते काही काही ठिकाणी. पण अशा जर नंबर वगैरे असतील तर तुम्ही कळवू शकता की मी असं हरवलंय वगैरे पोलीस स्टेशनला कळवू शकता. तर असे इमर्जन्सी काही नंबर असतील पोलीस हॉस्पिटल हे ऑर्गन पार्टिसिपेंट्सने स्वतःहून काढून ठेवले पाहिजेत. दुसरं अजून काय आहे त्यांची माहिती घरी देणं किंवा आणि अल्टरनेट नंबर देऊन ठेवणं पार्टिसिपेंटने. आता आपण कुठे जातो ही पहिले माहिती देणं गरजेचं आहे, नाहीतर त्यांच्या घरीच पत्ता नसतो, घरचे अचानक शॉक होतात काय हा इकडे होता आम्हाला माहितच नाही, इकडे कधी कोण पडलेलं असतं अशी माहिती कळते अरे इथे कसं गेलं आम्हाला माहितच नाही आहे. पार्टिसिपेंटने स्वतःहून देणं गरजेचं आहे. आता ते त्यांनी नाही दिलं ते ऑर्गनायझेशन हातात नाहीये की त्यांनी द्यावं का कसं आहे, पण पार्टिसिपेंटलाच ही विनंती आहे की त्यांनी घरी सांगून ठेवणं किंवा त्यांचे रिलेटिव्ह म्हणा किंवा कोणाला माहिती असणं गरजेचं आहे की तो कुठे चाललाय. म्हणजे जर समजा ट्रेस आउट नाही होऊ शकत असेल तर त्यांना शेवटची माहिती असते की अरे बाबा हा इकडे गेला होता शेवटचा, ही माहिती आहे. दुसरी गोष्ट अल्टरनेट नंबर, म्हणजे त्याचा एकट्याचा नंबर देऊन उपयोग नाही कारण की जो तिकडे असणार किंवा त्याचा लॉस झाला कुठे तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट होणारच नाही, तर त्याच्या घरच्यांचा नंबर किंवा अल्टरनेट फ्रेंड रिलेटिव्ह त्यांचा नंबर देणं गरजेचं आहे. तर आता आपण माझ्या मते प्री ट्रेक वर वगैरे येऊया का ओमकार? हॅलो, हे म्हणजे ड्यू डिलिजन्स मी पार्टिसिपेंट सांगितलं आपण प्री ट्रेक सुरू करू शकतो. हा येस, म्हणजे अजून काही क्वेश्चन त्याच्यावर आहेत का तुला? म्हणजे काय नाही आपण ते आपण प्रश्न शेवटी घेऊया, आपला आधी आपण विषय कम्प्लीट करू.
चालेल चालेल ओके. तर हे ड्यू डिलिजन्स म्हणालो पार्टिसिपेंट म्हणजे पार्टिसिपेंटच्या बाजूने त्यांनी काय काय माहिती ठेवणं आवश्यक आहे वगैरे. आता प्री ट्रेक आपण म्हणून प्री ट्रेक किंवा कुठची ऍक्टिव्हिटी म्हणा चालू करायच्या आधी काय काय दोन्ही साईडने म्हणजे ऑर्गनायझर्स म्हणा किंवा पार्टिसिपेंट म्हणा काय काय करणं गरजेचं आहे. एक तर वेरेबल कम्युनिकेशन विथ द क्लायंट म्हणजे जे ऑर्गनायझेशन आहे जे इव्हेंट हे करते ज्याच्याशी जो पार्टिसिपेंट आहे त्याशी एक तर वर्बल कम्युनिकेशन जास्त असतं तर कधीही चांगलं. नॉर्मली कधी कधी होत नाही आजकाल व्हॉट्सअप थ्रू होतं पटकन ईमेल थ्रू होतं बोलणं होतच नाही पण कधी वर्बल कम्युनिकेशन केलं तर चांगलं असतं. वर्बल कम्युनिकेशन ठेवा आणि प्रत्येक पार्टिसिपेंटशी ठेवा. कोण त्याचा मित्र असेल तर त्याला पण फोन करा सांगा तो म्हणेल मी येतो आणि माझ्यावर चार लोक आहेत. नॉर्मली पद्धत आपल्यात अशी असते की अरे ट्रेकला कोण येत आहे हा तो सांगतो मी येतो आणि माझ्यावर चार लोक येणार आहेत. तर चार लोकांचा पत्ताच नसतो आपल्याला कोण आहे तो एकच आपल्याला ज्याच्याशी आपण बोलतोय तोच माहित असतो. तर त्या चार लोकांचे पण कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांच्याशी पण प्रत्यक्ष बोला कारण की ज्याने तुम्हाला कॉल केलेला आहे किंवा जो तुमच्याशी बोलतोय त्याला सगळ्या ट्रेकची आणि याची आयडिया असते. म्हणजे चार लोक असतात त्याला त्यांना कसली कशाची आयडिया नसते ते त्या एकावर अवलंबून असतात. तर त्यामुळे त्या चार लोकांना माहिती की नाही किंवा त्यांची कंडिशन काय आहे हेल्थ कंडिशन काय आहे हे तुम्हाला माहित नसतं. त्यामुळे एखादा जरी कोणी असं म्हणाला की माझ्यावर चार जणांना तर त्याला सांगितलं मला चार जणांचे नंबर दे मला त्यांना फक्त एक्सप्लेन करायचंय. ते एक झालं प्री ट्रेक म्हणजे ट्रेकच्या आधीचा. दुसरी गोष्ट इन्फॉर्म करणं अबाउट पेरेंट्स म्हणजे त्यांना जर त्यांच्या पेरेंट्सना वगैरे पण मी म्हणत असं लहान मुलं असेल तर ऑफकोर्स त्यांना तर कळवणं गरजेचंच आहे पण बाकीच्यांना पण त्यांच्या घरी कळवणं हे कधीही चांगलं राहील. ऑर्गनायझेशन दुसरं काय लिडरशिप त्यांना देणं गरजेचं आहे की त्यांचा लिडर कोण असेल कारण की आपण बोललं एकाशी असतो त्याच्याशी आपला चांगला रॅपो जमलेला असतो की हा ठीक आहे आम्ही ट्रेकला येतो असं आहे पण ऍक्च्युअली तो ट्रेकला येणारच नसतो लिडर दुसराच असतो असं कधी कधी होतं. तर लिडरचे डिटेल्स कॉन्टॅक्ट नंबर दिला कधी चांगला माहिती लिडरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये राहतो आणि काय ट्रेकच्या आधी तो सगळं काही सांगू शकतो की काय काय ट्रेकला म्हणजे काय काय ग्रेडचा ट्रेक आहे डिफिकल्टी लेवल किती आहे आणि काय काय सामान घेऊन या वगैरे ह्या गोष्टी तो सगळं लिडर तेव्हा सांगू शकतो. परत सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर जे म्हणा होते ऑर्गनायझेशनने स्वतःचा चेक करायला पाहिजे जे आता नवीन चेकलिस्ट निघाली आपण मी म्हणा त्याप्रमाणेची याप्रमाणे की सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर आहेत का. आता तुम्ही जर एखादा ट्रेक करता ऑर्गनाईज केलाय तर त्याला किती इन्स्ट्रक्टर लागणार आहेत दोन लागणार आहेत तीन लागणार आहेत चार लागणार आहेत तर ते चारही चार सर्टिफाईड आहेत का नाही हे बघा. ते सर्टिफाईड असेल कधीही चांगलं त्यात नियमच घातलाय त्यामुळे असणं हे कधीही चांगलं आहे. तर त्याप्रमाणे सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर नेमा आणि त्याप्रमाणे त्याचे डिटेल्स पण पार्टिसिपेंट्सना द्या. त्यांना परत म्हणावत असं की जे सगळे डिटेल्स आहेत त्या गावाचे डिटेल्स जे पार्टिसिपेंट येणार आहेत त्यांना नुसतं आपण काय ह्या ट्रेकला चाललोय एखादं नाव घेतलं असं जर तुम्हाला तोरणा किल्ला नुसतं तोरणा त्यांना माहित नसतं कुठे तोरणा काय फक्त आम्हाला काय पुण्याला स्वारगेटला बसस्टॉपला बोलवलंय आम्ही इकडे उभे राहणार मग तिकडनं डायरेक्ट तोरणा जाणार काय कुठून कसे जाणार काय माहित नसतं. तर तसं नाही त्यांना थोडं आधीच डिटेलिंग देऊन ठेवा की आपलं किल्ला कुठचा आहे ते एवढं गाव आहे स्वारगेट पासून एवढ्या किलोमीटर वरती आहे इतका वेळ लागणार आहोत आपण या ट्रान्सपोर्टने जाणार आहोत. तर ही सगळी थोडी माहिती त्यांना देऊन ठेवा आधी क्लिअर. लिस्ट ऑफ इक्विपमेंट जे तुम्ही आहेत की काय कॅरी करणार आहात जो किल्ला किंवा जो ट्रेक असेल किंवा जो इव्हेंट असेल तेव्हा तुमची ऑर्गनायझर्स आता स्पेशली ऑर्गनायझरसाठी झालं की लिस्ट ऑफ इक्विपमेंट काय कॅरी करायचे तुम्हाची ती लिस्ट तुम्ही बनवणं गरजेचं आहे आणि ती लिस्ट आता त्यांनी सांगितलंय की ही जी लिस्ट बनवणार आहे ती तुम्हाला वर्षाच्या अखेर त्या जिल्हाधिकाऱ्याकडे पण सबमिट करायची आहे त्यामुळे तो रेकॉर्ड ठेवणं तुम्हाला फार गरजेचं आहे की समजा रॅपलिंग असेल तर 10 रोप किती कॅरेबिनर किती हार्नेस किती हेल्मेट्स हे किती केलेले आहेत कुठच्या कंपनीचे आहेत सर्टिफाईड आहेत ते सगळं त्याची लिस्ट बनवायची ती लिस्ट तुम्ही पार्टिसिपेंटला द्याच. पार्टिसिपेंटला डिटेल मध्ये ही टेक्निकल नाही म्हणा तरी काही फरक नाही पडत पण ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती नंतर जिल्हाधिकाऱ्याकडे देणं गरजेचं आहे त्यामुळे ती तुम्हाला लिस्ट बनवणं गरजेचं आहे. तर पार्टिसिपेंटच्या बाबतीने म्हणा तर त्यांना एक लिस्ट दिली पाहिजे की तुम्ही काय सामान आणलं पाहिजे म्हणजे बॅडमिंटनच्या रॅकेट आणू नका वगैरे असं थोडक्यात की काय आणा की शूज पाहिजेत किंवा आणि बाकीचे बॅग किती हलकी जास्तीत जास्त हलकी बॅग तेवढं चांगलं अननेसेसरी सामान आणून काही उपयोग नाही आहे ते पण किती दिवसाचा ट्रेक आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे ही माहिती त्यांना पूर्ण गरजेचं आहे. कारण की याच्यासाठी एक सांगतो कारण की इन्सिडेंट असा काही झाला ही माहिती कशासाठी आता हे तर काय काय पाहिजे तर ऑफकोर्स सगळ्या व्ह्युअर्सना किंवा जे ट्रेकिंग ग्रुप आहे त्यांना माहित असेल. तर ह्याचं हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की हे जर तुमच्यात कम्युनिकेशन असेल किंवा काही डिटेल्स तुम्ही पार्टिसिपेंट पर्यंत पोहोचवले असाल आणि जर इन केस काही केस उभी राहिली तर हे कम्युनिकेशन तुमच्यात झालेलं आहे तुम्ही काय काय गोष्टींना सांगितलेल्या आहेत हे तुम्ही कोर्टात तिथे मांडू शकता की आम्ही असं ह्या गोष्टी बघा याच्यात ते सगळं डिटेल त्यांना दिलेलं होतं तर त्यांनी फॉलो केलं नाही किंवा पार्टिसिपेंटचा फॉल्ट असेल तर आपण सांगू शकतो की आता आम्ही एवढं करून सुद्धा हे त्यांनी फॉलो केलं नाही तर हा त्यांचा फॉल्ट आला. आता जर सांगितलं शूज घालून या कोणी चप्पलच घालून आलं हिल्स शूज घालून आलं
तो त्यांचा फॉल्ट आहे. परत लिडर्सने तेव्हा ऍक्शन तिकडची घेतली पाहिजे की त्यांना अलाउड करायचं नाही त्या वेळेला, हे तुम्ही घालून आलेलं नाही तिकडे तुम्ही करू नका असं. पण तरी आलं तर मग तेव्हा आपण सांगू शकतो की तुम्ही काय केलं तर ठीक आहे, तुम्ही सांगितलं होतं. कधी कधी असं होतं की शूज घालून यायचे, पण तुम्ही सांगितलंय कुठे दाखवा आम्हाला की शूज घालून यायचे, तर तुम्ही दाखवू शकला पाहिजेत ना की शूज घालून याय आम्ही सांगितलं होतं. ते तोंडी सांगून उपयोग नसतं दरवेळेला, कारण की रिटर्न पण पाहिजे. तर रिटर्न हे त्यांच्या माहितीसाठी आणि तोंडी कसं आपलं कम्युनिकेशन राहण्यासाठी आणि त्यांना नीट समजलंय की नाही हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण वर्बल कम्युनिकेशन म्हणालो. पण रिटर्न मध्ये तुम्ही प्रॉपर लिस्ट बनवून द्या. हे सगळं बनवलं असेल तर तुम्हाला इन केस काही केस झाली तर त्याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला डिफेन्स तुमचा घेता यावा, यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल यासाठी. नाही तर अदरवाईज ते नुसतं येऊन तुमचं रेकॉर्ड पडेल तुम्हाला काय होतच नाही, काय उपयोग नाही. पण कसं असतं, तुम्ही 10 टक्के सक्सेसफुली होतात, 11वा जर तुमचा अनसक्सेसफुल झाला, म्हणजे अनसक्सेसफुल म्हणण्यापेक्षा एखादा असा काही इन्सिडेंट घडला तर त्यावेळेला तुम्हाला हे कळतं की बरं झालं आपण हे फॉलो करत होतो. पण 10 ट्रेक तुम्हाला तुम्हाला जाणवणार नाही किंवा 10 काय 50 ट्रेक म्हणा तुम्हाला काय जाणार म्हणजे असं रिअलाइज होणार नाही की काय कशाला आपण हे फॉलो करतोय. पण एखादा इन्सिडेंट होईल तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की अरे बरं झालं. आता ही तुम्ही सिस्टीमच ठेवली पाहिजेत की काय काय गोष्टी या तुम्ही करणं गरजेचं आहे. परत आयडी प्रूफ आपण म्हणतो, जे पार्टिसिपेंट आहेत त्यांना आयडी प्रूफ कॅरी करायला सांगा. कारण की असं होतं कधी इन्सिडेंट की कुठचं 1000 फुटावर माणूस पडला असेल तर त्याचं आयडेंटिफाई करणं कठीण होतं की चेहरा. मग अशाला आयडेंटिटी प्रूफ असेल तर सांगता येतं ऍटलिस्ट की हा आयडी प्रूफ आहे, तर आपण सांगू शकतो की याचा हे हा माणूस तो आहे म्हणून. त्यामुळे आयडी प्रूफ कॅरी करणं हे गरजेचं आहे कधीही त्यांचं. आणि म्हणजे खरी माहिती एक वेळ मिळू शकते, कारण की आयडी प्रूफ नाव एखाद्याने काही सांगितलेलं आहे इथं तो काही नाव लिहून देऊ शकतो, लिहून देऊ शकतो. पण आयडेंटिटी प्रूफ जर असेल तर मग आपल्याला ते आपल्याला व्हेरीफाय करणं नंतर सोपं जातं. परत त्याची नंतर बॅकग्राऊंड माहिती काढणं पण आपल्याला सोपं जातं. कधी इन केस ऑफ काही इमर्जन्सी म्हणा किंवा काही असा इन्सिडेंट घडला तर पटकन त्यांना कळवणं म्हणा. दुसरं अजून काय आहे, ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट तुमचा महत्वाचा आहे, जे मी असं म्हणालो असं ट्रान्सपोर्टच्या आपण जे मग इन्शुरन्स म्हणालो किंवा ट्रान्सपोर्टच्या वेळेला काय ऍक्सिडेंट होतात ह्या गोष्टीसाठी ट्रान्सपोर्ट एक तुमचा एक चांगला ठेवा, भरोशाचा ठेवा. आणि जे कॅपॅसिटी म्हणालो तर आता बऱ्याच वेळा जे होतं की आपलं रिक्षा पण बघतो जी टमटम असते ती 8 लोकांची असते आणि आपण 16 त्याच्यात भरले जातात, ते ऑफकोर्स कॉस्ट कटिंग साठी असतं. पण कधी कधी मोठी कॉस्ट त्याच्यासाठी भरावी लागू शकते, त्यामुळे कॅपॅसिटीनुसार तुम्ही ऑर्गनाईज करतो कधी. त्यामुळे क्वांटिटी एक लिमिटेड ठेवावी, त्यांनी आकडा एक ठरवा प्रत्येक संस्थेने, किंवा जर जरी मोठा आकडा असेल तर त्याप्रमाणे साहित्य उपलब्ध करावं, म्हणजे त्याप्रमाणे ट्रान्सपोर्ट उपलब्ध करावा, इक्विपमेंट उपलब्ध करावं. मग त्याच्यात पण ते जर हे सगळं ट्रान्सपोर्ट वगैरे योग्य असेल, कॅपॅसिटी प्रमाणे माणसं बसवली असतील, ड्रायव्हर वगैरे सगळं व्यवस्थित असेल, तर दारू पित नाही ना, दारू पिऊन गाडी चालवत नाही ना, त्याचा परवाना बरोबर आहे ना, या गोष्टी सगळ्या असतील तर मग तुम्हाला पुढे अडचण येणार नाहीत अशाला काही इन्सिडेंट ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे काय झाला तर. दुसरी गोष्ट इन्शुरन्स, त्यांनी आता जी आर मध्ये पण सांगितलंच आहे इन्शुरन्स तुमच्या येणाऱ्या पार्टिसिपेंटचा तुम्ही इन्शुरन्स काढावा ऑर्गनायझर्सने, तसं इन्शुरन्स तुम्ही काढून घ्या. आता ते म्हणावं तसं मग अशी इन्शुरन्स कंपन्या कुठच्या असतील त्यांच्याशी तुम्ही, आता एक बजाजची होती जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितली, तशा अजून काही इन्शुरन्स पॉलिसी प्रत्येक कंपनीच्या वेगवेगळ्या असतील, आता तरी जास्त नाही आहेत, एक बजाजचीच आहे. पण तुम्ही त्या कंपनीशी किंवा इतर कंपन्यांशी पण तुम्ही स्वतः बोलून ते तुम्हाला डिझाईन करून देऊ शकतात पॉलिसी तुमच्या ग्रुपसाठी. त्यामुळे तसं इन्शुरन्स काढून घ्या, तोही तुम्हाला उपयोगाला पडेल. मग परत ते इन्शुरन्स काढायचं म्हणलं की ते वेळ आलाच की तेवढा वेळ तुम्हाला पाहिजे की आयत्या वेळेला आणि एक त्यामुळे तुम्ही टाइम लिमिट घाला. एखादं पोस्टिंग तुम्ही करता ट्रेकिंगचं की एक सर्वात सर्वात माहिती टाइम लिमिट घाला की या डेटला आम्ही एंट्री बंद करणार, तर तुम्ही ह्या रविवारी पोस्ट रविवारी तुमचा ट्रेक आहे तुम्ही ठरवा बुधवारी आम्ही एंट्री घेणं बंद करणार. मग भले त्याच्यात किती पार्टिसिपेंट येऊ देत, कमी होऊ देत, जास्त येऊ देत, बुधवारी मध्ये तुम्ही लिमिट घातलं ना की मग बुधवारपर्यंत आलेल्या ज्या एंट्री आहेत त्या तुम्ही इन्शुरन्स साठी म्हणा किंवा ट्रान्सपोर्ट साठी तसे तुम्हाला अरेंज करायला पुढचे 3 दिवस मिळतात. आणि मग त्याप्रमाणे तुमचं इन्शुरन्स पण काढला जाईल, ट्रान्सपोर्ट पण तुम्हाला मिळेल, या गोष्टी तुम्हाला सगळ्या तिथे अरेंज करता येतील. त्यामुळे एक लिमिट घालणं गरजेचं आहे, नाहीतर कधी असं आपण एंट्री घेत राहतो रविवारी सकाळी अगदी स्टेशनला भेटेपर्यंत लोक येत राहतात, ऍड होत राहतात, तसं करू नका. तर त्याला कधी एक लिमिट घाला की 2 दिवस आधी म्हणजे तुम्हाला जितका वेळ लागतोय इन्शुरन्स साठी किंवा ट्रान्सपोर्ट अरेंज करण्यासाठी तेवढ्या याचं लिमिट घालून तेवढे दिवस तुमच्या हातात ठेवून तुम्ही एंट्री क्लोज करा पार्टिसिपेंटची. हे ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने चांगलं आहे आणि ते फायद्यासाठी तेच म्हणालो ह्या सगळ्या गोष्टी फायद्यासाठी, म्हणजे काही इन्सिडेंट जेव्हा होतो कोर्ट केस जेव्हा होतात तेव्हा ह्या गोष्टी बघितल्या जातात. आता पुढचा भाग आहे डिक्लेरेशन फॉर्म जो आपण आधी आपण जे कव्हर केलं होतं इंडेमनिटी म्हणतो, तर त्याच्यात डिक्लेरेशन फॉर्म असतो, तो
तो कशा प्रकारे असावा, एक तर फिलअप करा म्हणजे हाताने हे करा, भरून घ्या त्यांच्याकडनं, ते कधी चांगलं, आता कधी डिजिटल असतं तर डिजिटल पण त्यांनी भरलेला असतो, मग त्याची प्रिंट घेऊन तुम्ही तिकडे त्यांची सिग्नेचर घ्या किंवा डिजिटल सिग्नेचर घ्या. त्याच्यात त्या फॉर्म मध्ये काय काय असणं गरजेचं, आता कसं आहे फॉर्म प्रत्येक ऍक्टिव्हिटी प्रमाणे वेगवेगळ्या, म्हणजे एअर बेस, लँड बेस आणि वॉटर बेस अशा ज्या काही ऍक्टिव्हिटी असतील त्याप्रमाणे तो वेगवेगळा बनवला जाईल. त्याच्यात जे फॉर ड्राफ्टिंग असतं ते पूर्ण वेगवेगळं असेल, काही मुद्दे जे सेम असतात ते सेम राहतील. तुम्ही प्रॉपर एक लीगल ऍडवायझर कडनं, ऍडव्होकेट कडनं तुम्ही प्रॉपर तो एकदा बनवून घ्या, म्हणजे मग तुम्हाला कायम पुढे वापरता येतो. तसं एक तुम्ही प्रॉपर एक फॉर्म बनवा, तो फॉर्म तुम्ही त्यांच्याकडनं भरून घ्या आणि त्याच्यावर सही पाहिजे, जे मी म्हणत होतो त्यांच्याकडनं एक्नॉलेजमेंट पाहिजे. हा जरी तुम्ही फॉर्म बनवला असेल तुमचा ठेवून उपयोग नाही आहे तुम्हाला, तो तुम्हाला त्यांच्याकडनं त्यांच्या त्यांचं एक्नॉलेजमेंट पाहिजे की त्यांना तो मिळालाय आणि ते त्याला एक्सेप्ट त्यांनी केलेला आहे तो, म्हणजे मी म्हणालो. कारण की हे इंडेमनिटी ऍज पर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुमचं कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट कधी होतं, तुम्ही एक ऑफर केलीत आणि त्यांनी एक्सेप्ट केली, ते म्हणजे तुमची ऑफर म्हणून दिसली पाहिजे आणि त्याचा एक्सेप्टन्स पण दिसला पाहिजे. तुमची ऑफर म्हणजे तुम्ही सांगितलं ट्रेकला या, तुम्ही तुमचं पब्लिकेशन केलं, तुम्ही फॉर्म दिलाय आणि तो त्याच्यावर सही करतो, म्हणजे तो ऍक्सेप्ट करतो की ठीक आहे मी एवढं एवढं मला ह्याच्यात फॉर्म दिले तर मान्य आहे. तर फॉर्म मध्ये काय असणं पाहिजे, तर हे आपण ड्राफ्टिंग म्हणालो तर बेसिक काही काही डिटेल्स आहेत, तर नाव हे तर बेसिक आलंच, नाव, पत्ता, ब्लड ग्रुप, मेडिकल मेडिकल डिटेल्स, काय हेल्थ हिस्ट्री वगैरे काय असेल. तर याच्यात परत काय फायदा होतो, जर मेडिकल हिस्ट्री मध्ये त्याने काय लपवलं असेल, समजा याने त्याच्यात दिलेलंच नाहीये, म्हणजे जस्ट लाईक आपण इन्शुरन्स म्हणा ना, की आपण इन्शुरन्स पॉलिसी काढतो आणि जेव्हा आपण क्लेम करतो तेव्हा मग कधी कधी इन्शुरन्स कंपनी तो क्लेम रिजेक्ट करते, मग त्यात काय देते नाही, तुम्ही फॉर्म मध्ये डिटेल्स दिले नव्हते किंवा ही माहिती दिली नव्हती, ही माहिती कमी दिली होती, अशा प्रकारे मग तो रिजेक्ट केला जातो. तसंच आहे जर हा फॉर्म भरला असेल आणि त्यांनी काय इन्सिडेंट झाला आणि काही त्याच्यात फॉर्म मध्ये त्यांनी गोष्टी लपवल्या असतील, तर तो तुम्हाला म्हणजे त्याच्यात एक बचाव घेता येईल ऍट द टाइम ऑफ ट्रायल, म्हणजे अशी पुढे इन फ्युचर कधी केस झाली तर तुम्हाला त्याच्यात तो डिफेन्स घेता येईल जर त्यांनी काय असं लपवलं असेल. तर म्हणून ह्या फॉर्म मध्ये सगळे डिटेल्स बारीक काही गोष्टी असेल तर त्यांनी मांडणं गरजेचं आहे, आणि पार्टिसिपेंट्सने पण मी सांगेन की त्यांनी डिटेल खरं आहे ते देणं गरजेचं आहे, त्यांना काय लपवून ठेवलं ब्लड प्रेशर आहे वगैरे किंवा काय हार्टचा काही त्रास आहे सांगितलंच नाही आणि आयत्याला ऍक्टिव्हिटीला जाता तुमच्या जीवा धोका आहे, ठीक आहे केस वगैरे हा नंतर नंतरचा भाग झाला, तुम्ही तिकडे स्वतःचा जीव गमावून बसता, ते केस नंतर काय ऑर्गनायझेशनवर होईल का, त्यांना कॉम्पेन्सेशन तुमच्या घरच्यांना मिळेल का, काय फाईन बस, हा नंतरचा मुद्दा. पहिले तुम्ही जाताय तुमच्या तिथे जीवाशी धोका आहे तुम्ही समजून घ्या, तुमची एखादी जर मेडिकल हेल्थ काय कंडिशन असेल ते डिक्लेअर करा, नसेल पॉसिबल तर सर ती ऍक्टिव्हिटी करू नका. म्हणून हा फॉर्म जर आधीच भरलेला असेल वेळेत एक टाइम लिमिटच्या आधी, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आधीच सांगता येतात, मग ट्रेकला जायचं का नाही हे डिसाइड तुम्ही आधीच करू शकता. तर कधी होतं असंच होतं की रॅपिंगला आल्यानंतर मी करू शकत नाही गोष्ट, तर तुमचे पैसे भरलेले वाया जातात, मग अशा पद्धतीने वाद होऊ शकतात, नाही नाही मला माहितीच नव्हतं वगैरे, किंवा रॅपलिंग काय आहे हे कधीच त्यांनी बघितलेलं नसतं असं असतं. किंवा मग अशा बऱ्याच रॅपलिंग सारख्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी काही आहेत की ते लोकांना माहितच नसावे, माहितीच नव्हतं, अरे मला हे करताच होणार नाही अशा होतात. त्यामुळे हे फॉर्म वगैरे आधीच भरून घेणं किंवा हा फॉर्म पाठवणं, मग त्यांना त्याच्यावर अंदाज येऊ शकतो आणि मग त्याप्रमाणे ते बुकिंग करायचं का नाही हे ते ठरवू शकतात. दुसरी गोष्ट काय फिजिकल फिटनेस, काय एलर्जी वगैरे काय आहेत का नाही ह्या गोष्टीची माहिती घ्या, म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला काय ऑर्गनायझेशन पण मेडिसिन कॅरी करता येतात किंवा जवळपासच्या मेडिकल्समध्ये काय आहेत का नाही अवेलेबल ते पण तुम्हाला चेक करता येतं. परत पार्टिसिपेंटमध्ये कोणी काय स्विमर आहे, कोणी डॉक्टर आहे या गोष्टी माहीत असेल तर तुम्हाला त्यांची हेल्प होऊ शकते ऑर्गनायझर्सना कधी कधी इमर्जन्सीच्या वेळेला, कोण डॉक्टर असेल तर त्याची हेल्प घेता येईल, स्विमर असेल तर त्याची कधी काय हेल्प घेता येईल, तर ती माहिती तुम्हाला फॉर्म मधून मिळते अशा वेळेला. जर तुमच्याकडे ठराविक वेळेच्या आधी हे फॉर्म आले असतील ऑर्गनायझर्सकडे तर ते फॉर्म नीट डिटेल वाचा. कधी काय होतं हे फॉर्म येऊन पडलेले असतात, ऑर्गनायझर वाचत पण नाही, आला की गठ्ठा लावलेला असतो, 30 लोकांचे फॉर्म आहेत फाईलला लावलेत, काय वाचलेलं पण नसतं. तर एक बेसिक कॉलम तरी एक असा ठेवा की तो तुमचा गरजेचा आहे की तुम्ही तो पटकन रीड कराल, म्हणजे डॉक्टर स्विमर असे कोणी असेल तर तो कॉलम फक्त चेक करायचा आणि त्याला टिक करून ठेवायचा की म्हणजे काही इनकेस काही इमर्जन्सी पटकन आपण याची हेल्प घेऊ शकतो किंवा याच्याकडनं काही गायडन्स बेसिक घेऊ शकतो. म्हणून ते एक मार्किंग करून ठेवायचं फॉर्म आला तर ती माहिती घेऊन ठेवायची, हे ऑर्गनायझरसाठी कधीही चांगलं आहे. आणि पार्टिसिपेंट्सना पण हे आहे विनंती की त्यांनी सांगावं स्वतःहून, कधी नाही ऑर्गनायझर लक्षात नसेल तर त्यांनी सांगावं की ठीक आहे मी डॉक्टर किंवा काय असं इमर्जन्सी वेळेस त्यांनी स्वतःहून पुढे यावं. रूल्स ते काय आपले नॉर्मल जे आता ट्रेकिंग वाले आहेत सगळ्यांना माहितीच आहेत रूल्स जे आहेत, ते लीडर कोण, लास्ट मॅन कोण आहे, ते रूल्स त्यांनी फॉलो करायचे. फोटोग्राफी काय अडिक्टेड कोणी असतील, सेल्फी अडिक्टेड असतील तर त्यांच्यावर जास्त लक्ष देणं ट्रेनरच गरजेचं आहे किंवा त्याची माहिती थोडी त्यांनी ठेवावी.
रिटर्न कम्युनिकेशन जे डिक्लेरेशन म्हणालो फॉर्म मध्ये, तर ह्या फॉर्म मध्ये आपण ह्या सगळ्या काही गोष्टी घेऊ शकतो की जे म्हणालो नाव, नागाव, पत्ता, आलंच मेडिकल डिटेल्स, त्यांचे बॅकग्राऊंड, त्यांचे कोण डॉक्टर आहेत, कोण आहेत त्याच्याबद्दल माहिती, मेडिकल हेल्थ, त्यांची कंडिशन काय असेल ती, ह्या काही गोष्टी आपण फॉर्म्स मध्ये घेणं गरजेचं आहे. तो रिटर्न मध्ये असणं किंवा जरी डिजिटली घेतलं असेल तिथे डिजिटल साईन असणं, एक्नॉलेजमेंट काही असणं हे गरजेचं आहे. कधी कधी आपण म्हणतो ईमेल कम्युनिकेशन, काही काहींचं असं म्हणणं असतं, बरेच जणांचे प्रश्न असतील की ईमेलने पाठवलेलं असतं आणि मग त्यांनी ईमेलवर होकार दिलेला असतो, ते हे आहे का, म्हणजे ते गृहित धरलं जातं का? तर मी ते एक सांगेन सगळ्यांना की ते गृहित नक्कीच धरलं जाईल ज्या ईमेल कम्युनिकेशन होतं, की तुम्ही एखादं पार्टिसिपंट असतो तो सांगतो तुम्हाला की मला मेल करा तुमच्या ट्रेकचे डिटेल्स, मग तुम्ही ट्रेकचे डिटेल्स मेल करता, त्याच्यावर जर कम्युनिकेशन होतो ठीक आहे आय एम रेडी टू कम वगैरे सो अँड सो सगळ्या त्या गोष्टी तो त्याच्यात देतो. तर हे कम्युनिकेशन पण तुम्ही दाखवू शकता की आम्ही हे डिटेल्स पाठवले होते, त्याच्यावर त्याने ऍक्सेप्ट केलं, म्हणजे त्याच्यावर त्याने तो म्हणाले की मी येतोय आणि माझं बुकिंग फिक्स पकडा आणि मग त्याच्यावर तो पैसे पण पाठवतो, त्याच्यानुसार ते गृहित धरलं जाऊ शकतं की हे डिटेल्स तुम्ही त्याला पाठवले आणि त्याने एक्सेप्ट केलेले आहेत कधी, कारण की त्याचं उलट ईमेल आलेलं आहे. जर ईमेलच रिटर्न काय आलं नसेल त्याचं, तर आपण म्हणू शकतो की नाही त्याने हे नाही केलंय, किंवा मग त्याला एक स्पेसिफिक सांगायचं की ठीक आहे तुम्ही कसं असं सेंटेन्स मला त्याच्यात घालून पाठवा की ओके आय एम अग्री विथ द टर्म्स अँड कंडिशन, माझं बुकिंग कन्फर्म करा म्हणून, असं एक त्याला ईमेल करा सांगायचं स्पेसिफिक, की ते जास्त स्पेसिफिक असेल की त्याने स्वतःहून म्हटलेलं आहे म्हणून. तर त्यामुळे तो एक प्रश्न मिटतो. म्हणजे काही काही लोकांचा प्रश्न आहे की ईमेल थ्रू फक्त झालं असेल डिस्कशन, तर ते हे करेल का, सही नसते पण ईमेल थ्रू झालेलं आहे तर ते डिस्कशन अशा चालू शकेल. कधी सही असेल तर ते बेस्टच आहे, काहीच प्रश्न नाही त्याला, ते सर्वात सोपं आणि स्ट्रेट झालं. पण जर कधी कधी नसेल सही किंवा फॉर्म भरून घ्यायचा राहिला असेल आणि अशा आधीच त्याचा काही इन्सिडेंट झाला, तर मग आपण हे ईमेल कम्युनिकेशन दाखवू शकतो की त्यांना आम्ही अंदाज दिला होता काय टाईपची ऍक्टिव्हिटी आहेत आणि त्याच्यावर त्यांचं बुकिंग आलेलं आहे आणि त्यांनी असं असं आमचं कम्युनिकेशन झालंय, मग ते पण आपल्याला उपयोगी पडू शकतं केसच्या दृष्टीने म्हणतोय. दुसरा आता मुद्दा आहे फर्स्ट प्रिपेअर युअर सिलेबस. दुसरा आता आपला पुढचा मुद्दा आहे रिटर्न प्लॅन ऑफ ऍक्शन ऍट द टाइम ऑफ इन्सिडेंट किंवा काय अशी कुठची काय गोष्ट घडते तेव्हा तुमचं प्लॅन काय असेल. तर कधी कधी असं असतं आपण अशा गृहित धरून चालतो की आपण व्यवस्थित जाणार आणि व्यवस्थित येणारच, काय म्हणजे प्रश्नच नाही असं असतं, पण नाही अशा वेळेला आपल्याला ऍज अ ऑर्गनायझर आपल्याला सगळ्या गोष्टी या आधीच प्लॅन करून ठेवा लागतात. तो प्लॅन लिहून ठेवा किंवा प्लॅन कॅरी करा. प्लॅन म्हणजे काय असेल की म्हणजे फर्स्ट एडचा काय असेल अशी कुठे, आता तुमचं पहिले भौगोलिक ऍक्टिव्हिटी काय आहे तो एक मुद्दा आहे, दुसरी गोष्ट कुठच्या भागात आहे तो, मग त्या भागात काही काही इन्सिडेंट होऊ शकतात. आता समजा जंगलात जात आहे तर जंगलात साप जाऊ शकतो, वाघ येऊ शकतो, दगड कोसळू शकतो, झाड पडू शकतं किंवा काय काय लागू शकतं, अंतर किती आहे, स्ट्रेचर असणं किंवा काय काय गोष्टी लागू शकतात, किती वेळाचा ट्रेक आहे, ह्या गोष्टीनुसार तुम्ही प्लॅन करा काय काय गोष्टी घडू शकतील इन्सिडेंट, वर्स कम वर्स काय घडू शकेल याचा तुम्ही विचार करा आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही जवळ बाळगा. त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे बचाव साधन सामुग्री, आता आपण जो जी आर समाजाशी डिस्कस केलं त्याच्यात त्यांनी स्पेसिफिकली दिलेलं आहे की तुम्ही बचाव साधन सामुग्री बाळगणं गरजेचं आहे आणि त्याची ती लिस्ट तुम्ही त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्याकडे देणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यात काय होतं की तुम्हाला हे सगळं साहित्य तुम्हाला जवळ बाळगणं गरजेचं आहे, परत त्याची लिस्ट प्रॉपर लिहून ठेवणं आणि ती लिस्ट तुम्ही त्यांच्याकडे देणं आहे तुम्हाला काही करून गरजेचं आहे असं म्हणून चालणार नाही की आम्ही फक्त कॅरी केलेलं आहे वगैरे. तुम्ही तो रिटर्न रेकॉर्ड ठेवलेला कधी उपयोगाचा राहील. आणि काय अशाला काही इन्सिडेंट होतो तर काय पॅनिक न होणं, ऑफकोर्स ते तर आहेच, काय सांगून या गोष्टी होत नाही त्या वेळेला, पण तुम्ही ह्या वेळेला हे प्लॅन तुमचे आधीच पाहिजे की अशाला पॅनिक न होऊन कुठे इन्सिडेंट काय झाला तर तो कसा हँडल करायचा, हे सगळा एक प्लॅन तुम्ही प्रत्येक ट्रेकच्या प्रत्येक इव्हेंटच्या एक बनवून ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्टात दाखवता येतील की तुमचं लाईन ऑफ ऍक्शन काय काय होती, काय काय आम्ही प्लॅन केलेलं असतं आणि आम्ही किती सेफ्टी घेतो हे सगळं तुम्हाला तिथे दाखवणार. हे सगळं आपलं जे चाललंय ना डिस्कशन, हे सगळं आपण त्याच दृष्टीने बोलतोय की जर उद्या कोर्टात केस उभी राहिली तर आपल्याला ते कशा प्रकारे उपयोगाला पडेल, किंवा जर कोर्टात केस उभी राहते त्यावेळेला तुम्हाला काय काय गोष्टी लागतात की त्या उपयोगाच्या असतात, हे तुम्हाला आता माहित असणं गरजेचं आहे. तर कारण की उद्या केस उभी राहिल्यावर तुम्ही उलट मागे फिरून त्या चुका भरून काढू शकत नाही, म्हणून कोर्टात केस उभा राहिल्यावर तुम्हाला काय करावं लागणार आहे
तेच आधी आपल्याला सांगून ठेवतोय, म्हणजे ह्या जर गोष्टी तुम्ही बनवल्या असतील तर इन केस तुम्ही कोर्टात केस उभ्या राहिल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी कोर्टापुढे दाखवता येतील की आमचा असा असा प्लॅन आहे, असं असं आहे, मग तेव्हा कोर्ट कन्व्हिन्स होऊ शकतो की ठीक आहे ना, यांचा प्रॉपर प्लॅन आहे आणि हा प्लॅन आधीच्या डेटचा आहे, असं पण नाही की आता बनवलेला आहे, हे जुन्या डेटचे प्लॅन, त्याचे फॉर्म बीम हे सगळे तुम्ही आधीच्या डेटचे सगळे बनवून द्या, तुम्ही सांगू शकता की आम्ही एवढे प्रिपेअर होतो, तरी ऍक्सिडेंट झाला तो आमच्या हातात नव्हता, त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही, मग कोर्ट कन्व्हिन्स होऊन म्हणू शकतो की इट इज प्युअरली ऍक्सिडेंट, म्हणजे त्याच्यात कोणाचाही दोष नाही किंवा कोणाचा निग्लिजन्स नाही, उच्च ऑर्गनायझेशन निग्लिजन्स नाही, हे कोर्ट अशा कन्क्लुजनला येऊ शकतं जेव्हा तुम्ही हे सगळ्या गोष्टी दाखवाल कोर्टाला, तेव्हा रिस्क असेसमेंट म्हणा की फर्स्ट एड प्रोसेस म्हणा काय असेल, मग जवळची पोलीस स्टेशन म्हणतो ती रिपोर्टिंग कसं असेल, तिथे रिपोर्टिंग कुठे करावं लागेल, आणि मग त्या रिपोर्टिंग करताना समजा इन्सिडेंट घडतो तर कशाला काय होतं, इन्सिडेंट घडल्यावर पटकन आपण पॅनिक होतो, पोलिशन जाऊन काय बोलायचं, एक जण पार्टिसिपेंट पण कधी होतं, पार्टिसिपेंट पण तिथे पोहोचतायत, ते बोलता बोलतायत, ऑर्गनायझर तिथे येतो का ते बोलता सांगतो, असं नाही तर तुम्ही फक्त ह्या गोष्टी यदि पार्टिसिपेंट सांगा अशाला काही इन्सिडेंट झाला तर पॅनिक होऊ नका, आमच्यातला एक लिडर जाईल तिथे पोलिशन रिपोर्टिंग करेल, त्यांना सगळी गोष्टी समजावेल, सगळ्यांनी येऊन तिथे गोंधळ घालू नका, सगळ्यांनी आपापल्या गोष्टी सांगत बसू नका, हे पहिले ट्रेकिंगच्या आधीच त्यांना ब्रीफिंग करणं गरजेचं आहे, कारण की ते एकच माणूस बोला पाहिजे, 10 माणूस पण उपयोग नाही, ऑफकोर्स पोलीस ज्यांना हवं त्याचं स्टेटमेंट तिथे घेऊ शकतात रँडमली कोणाचाही, पण नॉर्मली जर कंप्लेंट करायला किंवा एखाद्या गोष्टीचं इन्सिडेंटचं रिपोर्ट करायला कोणा तिकडे गेलं तर तो कोण माणूस असेल, कशाला कोण रिपोर्टिंग करेल, आणि एक नाही किंवा 2 माणसं असतील, आपण 2-3 माणसं ठेवावी, कारण की त्याच माणसाचा ऍक्सिडेंट झाला तर रिपोर्टिंग ज्याच्याकडे प्लॅन होता रिपोर्ट करणारा त्याचाच ऍक्सिडेंट झाला तर झालं म्हणजे पूर्ण बट्ट्याबोळ, की आता हाच रिपोर्टिंग करणार होता पोलिसांना, आज गेला आता कोण सांगणार, असं तसं नाही, 2-3 तुम्ही बॅकअप प्लॅन त्याच्यात पाहिजेत की रिपोर्टिंग कोण करेल आणि तो कसं रिपोर्टिंग करेल त्याच्याबद्दल थोडीशी माहिती, किंवा तो माणूस असा पाहिजे की पोलिसांना घाबरणार नाही, तर तोच घाबरत घाबरत थरथरत जाईल, तर पोलिसांना डाऊट येईल बाबा यानेच काही केलंय की नाही, तर तसं नाही की ठामपणे तिथे त्याची बाजू मांडणारा किंवा जे घडले तसे तसं स्पष्टपणे सांगणारा, पॅनिक न होता असं तुम्ही प्लॅनिंग ठेवा की असा माणूस तिथे जाऊन सांगेल, पार्टिसिपेंट त्यावेळेला कसं हँडल करायचं हे सगळं प्लॅनिंग ठेवा, त्याच्यात कसं आहे की ताबडतोब अशाला काय करावं, पोलीस स्टेशनला घेऊन जाणं किंवा असं इन्सिडेंट एखादा घडतो तेव्हा तो लपवत बसण्यात तिथे दिवसाचा डिले होतो, आणि मग डिले झाला जेवढा होईल ना तेवढा मग शंका निर्माण जास्त होते तुम्हाला की नक्की हे ऍक्सिडेंट होतं, म्हणजे खरा झालेला असतो फक्त ऍक्सिडेंटच, पण कोण लपवायला बघतं, घाबरून म्हणतं की पुढे काय होईल काय होईल, कोण लपवायला बघतात, ऍक्सिडेंट झाला आता लपण्यासारखी गोष्ट नाही, आज ना उद्या उघडकीस येणारच आहे, पण जेव्हा माणूस डिले करतो ना तेव्हा मग शंका उपस्थित व्हायला तिथे जागा राहते, कारण की घरच्यांना ज्याचं डेथ झाली त्याच्या घरच्यांना काय वाटत राहणार की अरे मग आम्हाला अधिकाने बोलले किंवा मग काहीतरी नक्कीच काहीतरी 10 शिजते, मग इतके तास ऍक्सिडेंट झाला, इतके वाजता 4 वाजता झाला, 9 वाजेपर्यंत आम्हाला कोणीच काही कळवलं नाही, ह्या गोष्टी मग तिथे येऊ शकतात, मग तेव्हा शंकेला तिथे जागा निर्माण होते, मग शंका झाली किंवा असेल म्हणजे याचा अर्थ चुकी ऑर्गनायझरशीच आहे असं परत होऊ शकतं, म्हणून अशाला इन्सिडेंट झाला तर पहिले लपवाछपी करायला काही जाऊ नका, इन्सिडेंट झाला आहे काय ते ताबडतोब पोलिसांना कळवा, जवळच्या हॉस्पिटलला कळवा, त्याच्या नातेवाईकांना पटकन कळवून टाका की आत्ताच 1-5-10 मिनिटांपूर्वी किंवा 1/2 तासापूर्वी 15 मिनिटांपूर्वी अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत, तर ह्या या गोष्टी घडलेल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका, आम्ही अशा अशा आम्ही काही फॉलोअप घेतोय किंवा अशा अशा गोष्टी काही काही आम्ही करतोय, पोलीस पंचनामे चालू आहेत, हे पटापट तुम्ही कळवत राहा, रिव्ह्यू देत राहा, किंवा पुढे तुमची इमर्जन्सी टीम शहरात असेल तर त्यांना तिथे कळवा, ते तिकडे कळवतील, तर डिले म्हणजे माणसं म्हणत होते डिले ही गोष्ट अशी आहे की तुम्ही शंका निर्माण करू शकता दुसऱ्याच्या मनात किंवा जो कंप्लेनंट आहे किंवा पोलिसांच्या मनात तुम्ही शंका निर्माण करू शकता, तर ती होऊ नये याच्यासाठी पहिले तुम्ही घडलेला इन्सिडेंट पटकन कळवणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट स्टेटमेंट वगैरे आता जे आहेत ते बरोबर होत आहेत का नाही, एखादा इन्सिडेंट घडतो पोलिसांना रिपोर्ट होतो तर ऑफकोर्स पोलीस तिकडनं त्या घटनास्थळी येणार, मग त्याचे काय पंचनामा करतात तिकडच्या लोकांची किंवा आय विटनेसेस त्यांची स्टेटमेंट घेतात, तर ते प्रोसिजर नीट होते की नाही हे एक बघा, किंवा त्या पंचनामा कसा केला जातो किंवा पोलीस रिपोर्ट काय होतो एक आधी ऑर्गनायझरने किंवा काही ग्रुप लिडर्सने थोडी माहिती करून घ्या की कशा प्रकारे रिपोर्टिंग करायचं, मग रिपोर्टिंग झाल्यावर पोलीस काय प्रकारे पंचनामा वगैरे करतील, स्पॉट पंचनामा कसा असेल, मग त्याच्यात काय काय त्यांनी नोंदवून घेतलं पाहिजे गरजेचं आहे, फोटोग्राफ काढणं काय गरजेचं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा पोलीस करतायत की नाही, किंवा त्या गोष्टी जर त्यांनी केल्या नसतील तर त्यांना तुम्ही सांगू शकता की या गोष्टी करा, नाही तर काय होतं लूपोल्स होतात केसमध्ये की अरे ह्या गोष्टी त्याच्यात नाहीच आहेत,
त्याचा बेनिफिट कधी कोणालाही, म्हणजे कधी कधी तुम्हाला होऊ शकतो, कधी कधी समोरच्या पार्टीला होऊ शकतो, कधी म्हणजे नुकसान कोणालाही होऊ शकतं, कधी कधी तुमचं नुकसान असतं, कधी समोरच्या पार्टीचं नुकसान असतं. तर अशा वेळेला पोलीस त्यांचं काम करतायत की नाही व्यवस्थित, तर हे तुमचं पण थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. स्टेटमेंट बरोबर घेतात की नाही, तिकडचं इन्सिडेंटचं सगळं माहिती ती व्यवस्थित घेतायत की नाही, हे सगळं गरजेचं आहे माहिती असणं तुम्हाला, किंवा ते कशा पद्धतीने घेतलं जातं हे थोडस एक माहिती म्हणून तुम्ही घेतलेत तर कधी, म्हणजे आता मी म्हणत आहे 2-3 शब्द वापरले, पहिले एक रिपोर्ट करणं, त्याच्यानंतर स्पॉट पंचनामा. तर स्पॉट पंचनामामध्ये ते नॉर्मली विचारतात तुम्हाला की काय काय गोष्टी कशा घडल्या, कोण कुठून आला, आजूबाजूला जिथे पडलाय कुठून पडला, अँगल कुठची दिशा, हे सगळं सांगतात. पूर्व दिशा असं होतं, उत्तरेला हे होतं, इथे डोंगर होता, इथे खाली गाव होतं, पडलाय त्याच्या आजूबाजूला काय होतं, आणि मग त्याची बॉडीचं वर्णन समजा असतं की काय काय त्याला लागलंय, काय कपडे होते त्याने घातलेले, हे सगळं त्यांनी डिटेल लिहून घेतात. काय जे स्पॉट पंचनामा वगैरे आहे तो ते बरोबर घेतायत की नाही, हे सगळं तिकडचं कुठच्या तरी ऑर्गनायझर तिकडे थांबून, किंवा एक त्यांच्याच लिडर मधल्या कोणीतरी एका माणसाने तिकडे थांबून ते ऑब्झर्व करणं, किंवा ते सगळं लक्ष ठेवणं त्याच्यावर, ते पोलीस नीट करतायत की नाही हे करणं फार गरजेचं आहे. कारण की केस जी पुढे उभी राहणार आहे ना ती ह्या बेसिक स्पॉट पंचनामा आणि ह्याच्यावरच पुढे उभी राहते की एक्झॅक्ट त्या स्पॉट पंचनामामध्ये काय आहे काय नाहीये. कारण की त्याच्यात त्यांनी चुकीचं माहिती दिली असेल तर केसची पूर्ण दिशा फिरू शकते. कारण की त्यांनी सांगितलं असेल एका साईडला ह्या गोष्टी नव्हत्या, एका साईडला म्हणतात की या साईडला गाव होतं, आणि तिथे खरं गाव नसेलच, तर म्हणेल की नाही 1 किलोमीटरवर हॉस्पिटल होतं किंवा 2 किलोमीटर गाव होतं असं त्यांनी दिलं असेल, तर ते तुमच्या अंगाशी येऊ शकतं. खरं ते गाव 5 किलोमीटर लांब असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे, त्यांना 1 किलोमीटर तुम्ही चुकीचं लिहिलेलं आहे, जिकडनं घटनास्थळापासून गाव 5 किलोमीटरवर आहे, तुम्ही इथे 2 किलोमीटर लिहिलेत, फरक पडतो. कारण की घटनास्थळ अशी घटना घडली तर तुम्हाला उशीर का झाला, कारण की गाव 5 किलोमीटरवर होतं, पण ते काय म्हणतील कोर्टात काय कन्सिडर केलं जाईल, नाही स्पॉट पंचनामा दिले 2 किलोमीटरवर आहे, मग नक्की काय पडायचं बघायचं. कारण की त्यावेळेस घटना घडून गेलेली असते, केस उभी राहते 2 वर्षांनी, त्यावेळेला थोडीच कोण गुन्हा मागे जाऊन तिथे बघणार किंवा काय, सगळे अवलंबून असतात कागदपत्रांवर. म्हणजे जेव्हा जे केस चालते तेव्हा सगळं कागदपत्र, स्पॉट पंचनामा, चार्जशीट, ह्या त्या गोष्टी सगळ्या त्याच्यावर केस चालणार आहे. त्यामुळे तेव्हा जे नमूद होत आहेत गोष्टी त्या बरोबर होत आहेत का नाही हे बघणं गरजेचं आहे आपल्याला. दुसरी गोष्ट आता ड्युरिंग द ट्रेक, म्हणजे ह्या ज्या आपण म्हणालो होतो ह्या ड्युरिंग द ट्रेक, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ट्रेक जर चालू आहे त्याच्यात ह्या रिपोर्टिंग करा, इन्सिडेंट झाला तर काय रिपोर्टिंग करणं, आणि हे जे काही प्लॅन्स असणं ते प्लॅन एक्झिक्यूट करणं, लीडर कोण असणार आहे ते त्यांना ग्रुपना सांगणं, एकदा ट्रेक चालू झाला की मागे म्हणजे लास्ट मंथ कोण असणार आहे, मध्ये कोण असणार आहे, कित्येक जर तुम्ही पार्टिसिपेंटने ग्रुप पाडले असतील तर प्रत्येक पार्टिसिपेंटचा जो लीडर असेल तो कोण आहे, ते सगळं डिटेलिंग त्यांना सांगणं हे गरजेचं आहे. काय गोष्टी करा हे परत महत्वाचं आहे, की आता तुम्ही जंगलात जात असाल, कुठे जात असाल, तर पार्टिसिपेंट काय काय गोष्टी करू शकता, काही नाही करू शकत, काही अलाउड नाहीये, काय नियम आहेत, कुठच्या कुठच्या गोष्टी रिस्ट्रिक्टेड आहेत, हे सगळं आधी स्ट्रिक्टली त्यांना सांगा. म्हणजे एक तर ऑफकोर्स आधी आपण फॉर्म बीम भरला त्याच्यात सगळ्या त्या गोष्टी आलेल्या असतात, त्यांना तुम्ही सांगितलेलं असतंच, पण परत आधी एक ब्रीफिंग होणं, म्हणजे ट्रेकच्या वेळेला आधी ब्रीफिंग होणं फार गरजेचं आहे ट्रेक चालू करायच्या आधी. नाहीतर कोणी काय वाचलं असं माहिती नाही, नुसती खाली सही करून पण लिहिलेली असते. कसं आहे आपला उद्देश फक्त काय सह्या करणं आणि नुसतं एव्हिडन्स गोळा करणं नाहीये, मेन आपला उद्देश असा आहे की आपलं ट्रेक चांगल्या प्रकारे होणं, माणसाचा जीव वाचणं, कोणालाही काय जीवाला धोका होऊ नये, हे आपला मेन उद्देश आहे. हे सगळं इन्सिडेंट झाल्यानंतर बचाव पक्ष वगैरे हा सगळ्या नंतरचा भाग झाला, पण असं होऊच नाहीये हा मेन उद्देश आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी आधी ब्रीफिंग वगैरे करणं हे गरजेचं आहे. तर ह्या तुम्ही ब्रीफिंग करा की तुम्ही कुठे जाताय, त्यासाठी किती वेळ लागणार आहे, कुठे कुठे पाणी प्यायला, कुठे चहा प्यायला, कुठे जेवायला थांबणार आहोत, किती वेळाने थांबणार आहोत, सगळं ब्रीफिंग वगैरे करा. पार्टिसिपेंटला सगळं सांगा, इन केस काय झालं तर काय तुमचं इन्सिडेंट झाला तर पार्टिसिपेंटने काय करायचं ते पण त्यांना एक्सप्लेन करून ठेवा, की असं असं झालं तुम्ही ह्या या लीडरला कॉन्टॅक्ट करा, त्या त्या जागी थांबा, हे लोक असे असे या ठिकाणी थांबतील, असं त्यांना एक्सप्लेन करा. म्हणजे ते पण पॅनिक राहणार, ते धावत सुटे वगैरे कोणाला सांगू, त्या लीडरला सांगतात 2-3 वाजतात ट्रेनर, तर ह्याला सांगू का त्याला सांगू असं असतं. तर तुम्ही पर्टिक्युलर त्याची लाईन ऑफ एक्शन तुमची तुम्ही ठरवून ती पार्टिसिपेंटला एक्सप्लेन करा, म्हणजे ते पण गोंधळणार नाही. कारण की इन्सिडेंट होतो हा सगळ्यांनाच नवीन असतो, कोणी तिकडे आलेलं नसतं असं की हा आम्ही सगळे रोज इन्सिडेंट बघतो असं झालं ना की आरामात कूल बसलेत, हा काय नाही रे तिथे जाऊन रिपोर्ट दे, काय नाही रे तिकडे हे करेल मी आरामात, थोडं असं होत नाही. ऑफकोर्स सगळे पॅनिक होतात, धावपळ असतात, कारण की प्रत्येकाला इन्सिडेंट हा नवीन असतो. पण हे जर तुम्ही ब्रीफिंग आधी केलं तर त्यांना थोडस एक कधी जरी पॅनिक झालं तरी त्यांना काही गोष्टी आठवतात अशा वेळेला की ओके हा नाही त्यांनी आपल्याला असं सांगितलं आपण असं करूया, थोडे ते कंट्रोलमध्ये राहू शकतात. म्हणून ऑर्गनायझेशन हे महत्वाचं आहे की ड्युरिंग द ट्रेक त्यांनी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे.
परत कम्युनिकेशन डिव्हायसेस, तुमच्याकडे काय आहेत कम्युनिकेशन डिव्हायसेस, तर तुम्ही ज्या एरियात जातायत तिकडे तुम्हाला रेंज आहे का नाहीये, मोबाईलला रेंज आहे असते का नसते, त्याप्रमाणे तुम्ही तसे डिव्हायसेस घ्या. रेंज नसेल तर तुम्ही वॉकी डॉकी कॅरी करा. वॉकी डॉकी कॅरी करत असाल तर त्या एरियात ते परमिसिबल आहे का, रेडिओ फ्रिक्वेन्सी अलाउड आहे का, मिलिटरी बेस कॅम्प वगैरे काय असे काय आहेत का तिकडे, कारण की जर मिलिटरीचं एरिया असेल तर कधी कधी रिस्ट्रिक्टेड असतं, तर ह्या सगळ्या तिथे कुठचा कायदा लागू आहे हे सगळं बघा. कधी आपण ड्रोन वापरतो तर ऑफकोर्स ड्रोनला पण काही काही ठिकाणी लिमिटेशन असतात, परमिशन घ्यावी लागते पोलिसांची, तर त्या गोष्टी तर काय काय तुम्हाला परमिशन घ्यायचे आहेत त्या बघा. हे ड्युरिंग द ट्रेक नाही आधीच पाहिजे, पण फक्त ह्या गोष्टी तुम्ही कॅरी केल्यात की नाही ड्युरिंग द ट्रेक तुम्ही फक्त बघायचं की वॉकी डॉकी चालू आहेत ना नाही आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅरी केलेल्या असल्या पाहिजेत. त्याप्रमाणे त्यांचं योग्य लोकांना वाटप पण केलेलं असतं पाहिजे. कोणाकडे काही वस्तू दिलेली असते, वॉकी टॉकी एकाकडे असतो तो दुसऱ्याकडे असतो, अरे तो त्याला कॉल करून सांगतोय लाईन ऑफ एक्शन केले असं असं करायचं नाही, वॉकी टॉकी माझ्याकडे आहे तो तर पुढे उभा आहे तो लांब आहे, असं असं नको व्हायला. जे जे इक्विपमेंट तुम्ही ठरवलेलं आहे ते त्या त्या माणसाकडेच ठेवा आणि त्या त्याप्रमाणेच ते वापरा, म्हणजे जेणेकरून इन्सिडेंट कुठचा होणार असेल तर तो टळू शकेल, बाकी काही नाही. डिस्कस द प्लॅन ऑफ एक्शन इफ इन झालंच. आता ह्या आपल्या काय ड्युरिंग द ट्रेक जे म्हणालो जे सेफ्टी वगैरे, आता ते बरेच ह्याच्यापेक्षा जास्त सेफ्टी वगैरे काय काय असतात ते सगळ्या तर नॉर्मल सगळे ट्रेकर आहेत, ऑर्गनायझर्स आहेत बघणारे, त्यांना ते माहिती आहेत. फक्त आपण हे डिस्कस का करतोय ते आपण केसच्या दृष्टीने किंवा उद्या पोटात काही प्रॉब्लेम येतात त्याच्या दृष्टीने आपण बघतोय. तर पोस्ट ट्रेक, आता पोस्ट ट्रेक काय, हे सगळ्या गोष्टी ट्रेक झालेला असतो आणि ट्रेक झाल्यानंतर सगळे सुटत, चला मोकळे झालो संपलं, तर तसं नाहीये. मोकळे झालं ऑफकोर्स आपण पहिले काय करतो, फीडबॅक घेतो, फीडबॅक एक घेणं गरजेचं आहे. तर फीडबॅक दोन गोष्टीने मिळणे, कोर्टाच्या दृष्टीने जसं सांगतोय दोन गोष्टीने महत्वाचं आहे. एक तर फीडबॅक मिळतो म्हणजे तुम्हाला तुमचं कसं झालं, एक ती पावती मिळते तुम्हाला की अरे चांगलं झालं नाही झालं, तर चांगलं नसेल झालं तर त्याच्यात तुम्हाला काय सुधारणा करायचं ते कळतं. दुसरी गोष्ट जर असं काही ट्रेक आपण जे म्हणतो जी डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिस मध्ये आपण जे म्हणालो कन्झ्युमरच्या ह्याच्यात, तर एखादा माणूस म्हणत असेल की डेफिशियन्सी त्यांनी हे बरोबर नाही केलं ते बरोबर नाही केलं, तर अशा वेळेला आपण एक काय आधार म्हणून एव्हिडन्स म्हणून आपण एक फीडबॅक फॉर्म घेऊ शकतो की आपण म्हणू शकतो की आता समजा 20 पार्टिसिपेंट होते, 19 लोकांनी काही त्याच्याबद्दल तक्रार नाही आणि एकाच माणसाची तक्रार आहे, तर म्हणजे ती तक्रार खोटी आहे, आपण असं म्हणजे एक डिफेन्स आपण घेऊ शकतो. तर त्यामुळे त्या दृष्टीने फीडबॅक फॉर्म पण आपल्याला उपयोगाचा पडतो की सेफ्टी नॉर्म्स, समजा सेफ्टी नॉर्म्स तुम्ही घेतल्या नसतील तर कुठेतरी फीडबॅक मध्ये आलं असतं हे पण आपण म्हणू शकतो की कोणीच म्हटलेलं नाही की सेफ्टी नॉर्म्स घेतलेले नाही आहेत किंवा अशा अशा गोष्टी त्यांनी चुकीच्या केल्या असं कोणीच म्हटलं नाही, सगळ्यांचं गोष्टी फीडबॅक मध्ये दिलेल्या आहेत चांगल्या, आणि कोण एकटाच फक्त असं म्हणत असेल की नाही त्याने चुकीचं झालं तर ते कोर्टाच्या दृष्टीने तुम्ही सांगू शकता की असं असं नाही, हा एकाच माणूस म्हणतोय तो चुकीचं म्हणतोय, तर चुकीचं का म्हणतोय कारण की 19 माणसांच्या ह्याच्यात कुठेही असं लिहिलेलं नाही आहे. तर कोर्टाच्या दृष्टीसाठी हा फीडबॅक फॉर्म आपल्या तेव्हा उपयोगाचा आहे. दुसरं अजून हे कधीपर्यंत ठेवावे असं माझा दुसरा एक प्रश्न आहे की फीडबॅक फॉर्म किंवा हे रेकॉर्ड असतील हे आपण पहिले इंडेमनिटी फॉर्म म्हणणं आलं किंवा डिटेल्स पण जे पहिले सगळे घेतले ते माझ्या मते नॉर्मली काय असं लोक पटकन थोडे दिवस टाकून देतात, तर माझ्या मते 10 वर्ष तरी ठेवावा, कारण की कुठची केस काय उद्भवेल, उद्या माणूस घरी गेला आणि घरी जाऊन त्याला काय आजार झाला किंवा काय पडला तर तो तरी उद्या तुमच्यावर आरोप घेऊ शकतो, हा एक पहिला मुद्दा, म्हणून तो जास्त दिवस जपण हे पेपर्स गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे या केसेस तुम्हाला माहितीच आहेत की बरेच वर्ष चालतात, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, किती वर्ष चालू शकतात, तर अशा वेळेला कागदपत्र जास्तीत जास्त तुम्ही जपून ठेवाल, जेवढे तुम्हाला जपून ठेवता येतील तेवढं चांगलं आहे. तर काय जस्ट रेकॉर्ड आहे, ऑफकोर्स तुम्ही जर बिझनेस करताय किंवा तुम्ही एखादं हे चालवताय तर प्रत्येक इव्हेंटची एक फाईल बनवून त्याची फाईल रेडी ठेवणं कधी उपयोगाची पडेल तुम्हाला इन फ्युचर, म्हणजे रेफरन्स साठी पण कधी बरी पडते तुमच्या हे रिव्ह्यू तुम्हाला कधी घ्यायचा असेल तुमच्या इव्हेंटचा, आणि केसच्या दृष्टीने पण उपयोगाला पडते की कुठची केस झाली असं काही कळलं तर ती लगेच तुम्ही फाईल काढून त्याचे डिटेल्स तुम्ही देऊ शकता. त्यामुळे ह्या रेकॉर्ड किती दिवस ठेवणं, तर मी माझ्या मते ऍज अ मी ऍडव्होकेट म्हणून सांगेन 10 वर्ष तरी ठेवा. रेकॉर्ड म्हणजे काय, जास्त नसतो, 30 लोकांचे 30 फॉर्म असणार आहेत, 30 लोकांचे फीडबॅक फॉर्म असणार आहेत, काही डिटेल्स डॉक्युमेंट असणार आहेत बस, किंवा अगदीच नाही वाटलं तुम्ही ते स्कॅन करून ठेवा, कधी नाही ओरिजिनल डॉक्युमेंट तर कधी उपयोगाची, स्कॅन करून ठेवतो ते सेकंडरी एव्हिडन्स होतो, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट असते प्रायमरी एव्हिडन्स म्हणतो ती कधी उपयोगाची असते, त्यामुळे ती ओरिजिनल डॉक्युमेंटच पहिले ठेवा, स्कॅन करून एक सेफ्टीसाठी बॅकअप म्हणून तुम्ही ठेवू शकता, पण जे ओरिजिनल सही केलेला फॉर्म असतो तो तुम्ही ठेवणं गरजेचं आहे, कारण की तोच प्रायमरी एव्हिडन्स धरला जातो. झालंय तसं सगळे मुद्दे तसे कव्हर झालेले, अजून तरी काय तुम्हाला ओंकार काय वाटत असेल तर विचारू शकतोस.
नाही आलो खूप विस्तृत पद्धतीने तू हे कारण सांगितलंस, कारण जनरली लोकांना आपल्याकडच्या जे व्ह्युअर्स आहेत आपले जे ट्रेकर मित्र आहेत त्यांना असा प्रश्न असतो की ठीक आहे आम्ही सगळ्या सेफ्टी नॉर्म जरी फॉलो केल्या तरी उद्या कोर्टामध्ये काय धर्मसंकट येऊन उभं राहील हे माहिती नसतं. आणि मेन म्हणजे तू ते प्रोसिक्युशनचे डिटेल्स पण अतिशय सुंदर प्रकारे तू समजावून सांगितलेस, कारण अनेकदा असं असतं की ह्या सगळ्या मायन्यूट डिटेल्सना आपण एव्हिडन्स म्हणून धरतो का नाही किंवा त्याला काही लिगल प्रोव्हिजन त्यासाठी आहेत, तर हेच लोकांना माहिती नसल्यामुळे काही काही वेळा गोष्टी इग्नोर केल्या जाऊ शकतात. जसं तू म्हणालास की इंडेमनिटी फॉर्म जो आहे तर तो आपण त्याच वेळेला किंवा आधी आपण भरून घेतला पाहिजे. काही काही जण असं असतं की इंडेमनिटी फॉर्म हा ट्रेन संपल्यानंतर फॉर्मॅलिटी म्हणून फक्त भरून घेतात आणि त्याचा खरं तर काही उपयोग नसतो. आलोक आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया, कारण अत्यंत विस्तृत मार्गदर्शन आणि खूप सुंदर पद्धतीने आपलं हे पूर्ण सेशन कॅरी झालेलं आहे. आणि मेन म्हणजे हा अत्यंत महत्वाचा विषय होता, कारण मी म्हटलं तसं आपल्या इन जनरल ट्रेकर्स मित्रांना सुद्धा आणि जे ऑर्गनायझर आहेत त्यांना सुद्धा हा एक खूप महत्वाचा असा हा टॉपिक आहे की जे ते या सगळ्या मुद्द्यांची काळजी ते भविष्यामध्ये घेऊ शकतात. शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो आणि त्याच्यानंतर वाचकांचे आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांचे एक दोन प्रश्न आहेत ते आपण घेऊया आणि आपण सेशन कन्क्लूड करूया. शेवटचा माझा प्रश्न आहे की तो आता एकाने विचारलाय आणि त्याला तो आपल्या शेवटच्या प्रश्नाशीच थोडासा निगडित आहे की अनेकदा असं असतं की मला हा कायदा माहिती नव्हता म्हणून तो मोडला गेला. ओके मला हे माहितीच नव्हतं त्याच्यामुळे ही चूक झाली याच्या अंडर मला शिक्षा करण्यात काही अर्थ नाहीये वगैरे असे स्टँड आपल्याकडे घेतले जातात. आपल्याकडनं घेतले जाऊ शकतात, कधी कधी पार्टिसिपंटकडनं घेतले जाऊ शकतात, ऑर्गनायझरकडनं घेतले जाऊ शकतात. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर अगदी म्हणजे उदाहरण सांगायचं तर इलिगल ट्रेसपासिंग इन समवन्स प्रायव्हेट प्रॉपर्टी की एखाद्याच्या शेतात आपण समजा जर एंट्री घेतली किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आणि अनेकदा आता एक प्रश्न जो असायला जो अत्यंत महत्वाचा आहे की आपल्याकडे काही वन्यजीव क्षेत्र जी आहेत तर रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून बॅन केलेली आहेत किंवा त्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरी फॉर एक्झाम्पल कोयना किंवा चांदोलीची सँक्च्युरी आहे आणि त्याच्यामध्ये प्रचितगड गंधार लोह सारखे स्पॉट आहेत की जिथे म्हणजे ते पीपल आर क्रेविंग फॉर इट की अरे कधी एकदा ते ऑफिशियली ओपन होईल आणि ती जागा आम्हाला बघायला मिळेल. पण ह्याच्यासारखे अनेक महाराष्ट्रामध्ये स्पॉट आहेत की ज्याच्यावर फॉरेस्टची बंधनं आहेत आणि काही वेळेला फक्त म्हणजे अंगात मस्ती असते म्हणून लोक फक्त तिथे इलिगली घुसतात कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता आणि त्याच्यानंतर खूप सिव्हिअर परिणाम भोगावे लागतात. कारण मला वाटते फॉरेस्टचे कायदे पण हे एवढे कडक आहेत की त्याच्यातून सुटका होणं जवळजवळ अवघड असतं. तर हे मला माहिती नाही म्हणून मी घुसलो, हा स्टँड घेणं कितपत योग्य आहे. आणि मेन म्हणजे हे जे इलिगल ट्रेस पासिंग आहे स्पेसिफिकली असे जे किल्ले किंवा ठिकाणं आहेत की जे रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये आहेत आणि मला मान्य आहे की अर्थात आपल्याला सुद्धा तिथे जायची इच्छा असते पण आपल्याला कायद्याची बंधनं फॉलो करावी लागतात, पण ते काही जणांना तो उत्साह आवरत नाही आणि ते घुसतात आणि नंतर त्यांच्यावर केसेस लागतात. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील? ह्याच्यात एक आपण म्हटलं ना तर एक लीगलमध्ये आपल्या लीगल लँग्वेज मध्ये आपण एक म्हणतो एक मॅक्झिम आहे ते लॅटिन लँग्वेज मधलं इग्नोरेन्शिया ज्युरिस नॉन एक्सुसाट म्हणजे एक लीगल लॅटिन लँग्वेज मध्ये ते त्याचा इंग्लिश मध्ये मिनिंग असं आहे इग्नोरन्स ऑफ द लॉ डज नॉट एक्सक्यूज. म्हणजे काय जर तुम्हाला काय मला कायदा माहित नाही म्हणून मी गुन्हेगार नाही हा म्हणजे बचाव तुम्ही करू शकत नाही हे पहिलेच कायद्यात क्लिअर केलेलं आहे. हे जे लीगल मॅक्झिम्स आपण म्हणतो जे ऍप्लिकेबल होतात तर त्यांनी सर्वात पहिलेच हे क्लिअर केलेलं आहे की तुम्हाला माहित नाही हा एक्सक्यूज तुम्हाला कधीच घेता येत नाही. तर तिथे प्रिझम्पशन असतं असं नॉर्मली की तुम्ही ज्या लँडवर आहात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या लँडचे तुम्हाला कायदे माहीत आहेत हे तुम्हाला प्रिझ्युमच केलेलं असतं. थोडक्यात एक साधं उदाहरण म्हणून एक सांगतो म्हणजे पटकन तुम्हाला रिलेट होईल म्हणून रोजच्या गोष्टींना. आता तुम्ही ह्याचं लायसन्स काढलेलं आहे टू व्हीलरचं लायसन्स काढलेलं आहे फोर व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स आपण म्हणतो ते तुम्ही काढलेलं असेल तर त्याच्यानंतर लायसन्स काढल्यानंतर लाल सिग्नल ही थांबवायची असते आणि ग्रीन सिग्नलला जायची असते हे मला माहितच नव्हतं. हे तुम्हाला असं हे एक्सक्यूज अलाउडच नाहीये. जेव्हा तुम्ही तिथे राहता आणि तुम्हाला तिकडचं लायसन्स मिळालेलं आहे त्याचा अर्थ तुम्हाला ते नियम माहितीच आहेत असं तुम्हाला प्रिझम्पशन असतं ज्यासाठी खरंच माहित नव्हतं किंवा मी वाचन केलं नव्हतं हा तिथे एक्सक्यूज नसतोच. तसाच हा प्रकार आहे की तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी राहताय किंवा लँड ऑफ लॉ आपण असं म्हणतो त्याच्यात कसं येईल ज्या ज्या तुम्ही फक्त आपलं भारतातच म्हणत नाही वेगळ्या देशांमध्ये पण आहे की ज्या ज्या तुम्ही देशात आहात परदेशी जरी तुम्ही गेला असाल तरी तिकडे तुम्हाला हे माहित तिकडेच लॉ मला माहित नाही तुम्ही कधीच एक्सक्यूज घेऊ शकत नाहीत. काही काही परदेशात आहेत काही अशी ठिकाणं आहेत की तुम्हाला काही काही गोष्टी घेऊन जायला अलाउड नाहीये. आता सारखं एक साधं उदाहरण असेल की खसखस ती काही देशांमध्ये अलाउड नसते
आता तुम्हाला ते अलाउड नाही आहे हे तिकडे तुम्हाला माहित नाही आहे, तुम्ही करू शकत नाही. आता तुम्ही त्या देशात जाता तेव्हा तुम्हाला आधी माहिती करून घेणं गरजेचं आहे या देशात काही काही गोष्टी अलाउड आहेत, काही काही गोष्टी अलाउड नाही आहेत. तसंच हे आपलं ट्रेकिंगच्या बाबतीत पण तसंच मी म्हणेन की काही काही ह्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहितीच आहेत असं गृहित धरलं जातं. आता कधी कधी काय होतं ट्रेसपास वगैरे आपण म्हणतो की तुम्हाला माहित नव्हतं, तर एक तर माहित नव्हतं हा एक्सक्यूज तुमचा नाहीच आहे, तर तुम्हाला मी सांगितलं स्पष्ट कळलंच असेल की हे तुम्ही एक्सक्यूज कधीच तुम्हाला कोर्टात घेता येणार नाही की माहित नाही. फार तर फार एक्सक्यूज तुम्हाला असं घेता येईल की एखादं तुम्ही ट्रेसपास केलंय, एखादे रिझर्व फॉरेस्ट आहे, रिझर्व फॉरेस्ट मध्ये तुम्ही एंटर केलंय ना कळत, तर तिथे एक फेन्सिंग नसतं, कुठे बाउंड्री नव्हती आखलेली, काही नव्हती, त्यामुळे नकळत झालं. हा एक तुम्हाला कधीतरी डिफरन्स मात्र मिळू शकतो, पण हे रिझर्व फॉरेस्ट आहे हे मला माहितीच नव्हतं हे म्हणू शकत नाही. फक्त त्याला बाउंड्री नव्हती, त्यामुळे आम्हाला डिफरन्शिएट करता नाही आलं, चुकून मी इकडे पोहोचलो. असं जर तुम्ही ते सिद्ध करू शकलात तर तुम्ही त्यातल्या त्यात हे करू शकाल, कारण की ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काय लागेल की तिथे पहिले बाउंड्री नव्हती, आता प्रॉपर बाउंड्री आहे. तर तुम्हाला माहित नाही बाउंड्री कशासाठी, तरी तुम्ही बाउंड्री किंवा काही कुंपण घातलेलं आहे, तर तुम्ही कंपनाचं गेट उघडून पलीकडे गेलात किंवा कंपनावरून उडी मारून गेलात, तर तुम्ही म्हणू शकत नाही मला माहित नाही कंपन कशासाठी आणि या कुंपणाच्या पलीकडे जायला अलाउड नाही हे मला माहिती नाही तुम्ही म्हणू शकत नाही. पण जिथे कुंपणच नाहीये, कुठे गेटच काहीच नाहीये, असं बॅरिकेड्सच कुठे नाही आहेत आणि तुम्ही एंटर केलं, तर त्यावेळेला तुम्ही एक कोर्टापुढे बाजू मांडू शकता की इथे कुठे असं कुंपण नाहीये आणि ते फॅक्ट असेल खरंच की कोर्टाला म्हणजे पडले की नाही खरंच तिथे कुठे नाहीये त्यामुळे चुकून झालेलं आहे, तर तुम्हाला त्यावेळेला एक्सक्यूज तेव्हा मिळू शकतो. पण माहित नाही हा एक्सक्यूज कधीच नसतो. लॉ मध्ये तुम्हाला त्या त्या देशाचं किंवा त्या त्या भागाचे कायदे माहित नाही, आता महाराष्ट्र राज्य असेल तर महाराष्ट्र राज्यात हा कायदा माहित नाही. थोडक्यात आपण आता मगाशी बघितलं तामिळनाडू ऍक्ट, तर तामिळनाडू राज्यात तुम्ही समजा ट्रेकला जात असाल तर तिकडे ते तुम्हाला त्याने मगाशी नियम सांगितले, आग पेटवू शकत नाही एवढे इतक्या सकाळी 5 ते संध्याकाळी 5 असं त्याच वेळेत तुम्ही जाऊ शकता, फेब्रुवारी ते एप्रिल ते ट्रेक करू शकत नाही, हे त्यांचे ऍक्टचे नियम आहेत. हे तुम्हाला माहित नसल्याने तुम्ही त्या चुकीच्या वेळात पकडले गेलात तर तुम्हाला एक्सक्यूज नाहीये, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्या त्याच्या, कारण की तुम्ही तामिळनाडू मध्ये आलाय त्या ठिकाणी, तिकडे तुम्ही ट्रेक करताय, त्यामुळे तुम्ही तिकडची सगळी माहिती घेतलेली आहे असं लॉने कन्सिडर केलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला तिकडची माहिती करणं गरजेचं आहे. कधी कधी खरंच असतं, म्हणजे मुद्दामून जात असं नाही, कधी कधी खरंच असं होतं की त्यांना माहितच नाहीये, पण मी त्यांची चुकी असते मग नेसेसरी काय फळं भोगतोय, आता काय करू शकतो, काय नाहीला जाय असं पण म्हणू शकतो अशा वेळेला. पण म्हणून असं होऊ नये यासाठी म्हणून मी सांगू शकेन की तुम्ही माहिती करून घ्या त्या ठिकाणी चालाय, म्हणून मी इतक्या आधी सगळं सांगत होतो की ती माहिती करून घ्या याच्यासाठी की ज्या ठिकाणी जात आहे तिकडचे नियम पहिले माहिती करून घ्या, कारण की नियम माहिती करून घेतले नाहीत आणि जर असं काही प्रॉब्लेम आला आणि पकडला गेला तर मग तुम्हाला हा एक्सक्यूज तुम्हाला इन फ्युचर मिळणार नाहीये, म्हणून तो तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि तिकडच्या त्या त्या लँडचे तुम्ही जायच्या आधी माहिती त्या ऍक्टची किंवा काय करून घ्या, आणि ती माहिती काढा म्हणजे काय असं नाही की डोकं सोडायचं आहे, एक तर पहिले आता नेटवर माहिती आहे, आता दुसरी गोष्ट सर्व लिगल ऍडवायझर असतात, ऑर्गनायझर्स असतात, त्यांच्याकडनं एक्सप्लेन करा. आता ऑर्गनायझर साहेब म्हटल्यावर त्यांनी ऑफकोर्स तिकडची माहिती घेतलेली असते, त्यांच्याकडनं ती क्लिअर करून घ्या की मी काय काय कॅरी करू काय नको करू, कारण की फॉरेन एक्सपेडिशन असतात तेव्हा तर खसखस समावत असत की काही काही देशांमध्ये नाही अलाउड, हे ड्रग्स सारखं मानलं जातं खसखस ही गोष्ट, तुम्ही घेऊन जाल तिकडे कोणाला द्यायची किंवा काय, तर तुम्ही कारण असा लटकू शकता की अरे हे नाही म्हणून कुठच्या वस्तू न्यायच्या आहेत काय न्यायचं काय नाही. त्याच्यात त्यांनी तामिळनाडू ऍक्ट मध्ये पण सांगितलंय की ज्वलनशील वस्तू काही न्यायची नाही ट्रेकला, मग त्यामुळे तुम्ही काडीपेटी नेऊ शकत नाही किंवा सिलेंडर नेऊ शकत नाही किंवा काही अशा गोष्टी तुम्ही तिथे नेऊ शकत नाहीत. आता हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही आणि नेली आणि तुम्ही पकडलं गेलात तर तुम्ही गोत्या देऊ शकता. करेक्ट, त्यामुळे ह्या गोष्टींची तुम्ही खबरदारी घेणं आधीच गरजेचं आहे आणि हे माहित नाही हे एक्सक्यूज नाहीये हे तुम्हाला मी सांगितलं कायद्याने. आलोक, आता आपण एक फक्त शेवटचे 2 प्रश्न घेऊ कारण आपल्या आपली वेळही संपत आलेली आहे. राजन महाजन जो आपला मित्र आहे तर त्यांनी असं विचारलेलं आहे की समजा चिल्ड्रन्स कॅम्प असतात तर चिल्ड्रन कॅम्पच्या वेळेला जो डिक्लरेशन फॉर्म आहे तर तो कोणी भरून घ्यावा, तर मला असं वाटतं हे पेरेंट्स किंवा गार्डियन हे त्याचं मेबी उत्तर असू शकतं. आणि दुसरा प्रश्न त्यांनीच विचारलेला आहे की आता तू मगाशी जे म्हणालास की जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही हे सगळं सबमिट करा किंवा त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करा, तर त्यांनी आणि म्हणजे राजांनी आणि अजून एक दोघांनी असं विचारलेलं आहे की जिल्हाधिकारी ऑफिसमध्येच आम्ही गेल्याच्या नंतर त्यांच्या स्टाफला हे माहिती नव्हतं की असं काहीतरी निघालेलं आहे आणि ह्या लोकांना सगळे डॉक्युमेंट हे सगळे घेऊन गेले तरी त्यांना परत यावं लागलं, तर अशा केसमध्ये काय करावं? म्हणजे जीआर मध्ये तर सांगितले किंवा गाईडलाईन्स मध्ये तर सांगितले पण ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतरच माहिती नाहीये काय ते, तर काय करावं अशा केसमध्ये? येस येस, दोन्ही सांगतो. एक तर आता पहिले चिल्ड्रन कॅम्प सांगतो की चिल्ड्रन कॅम्पला कसं असतं की ऑफकोर्स ते म्हणजे 18 वर्षाच्या खाली असेल तर ते मायनर वगैरे पकडले जातात,
त्यामुळे मॅच्युरिटी नसल्यामुळे गार्डियन म्हणजे पेरेंट्स किंवा कोणी गार्डियन असेल तर त्यांची सही असणं, त्यांची कन्सेंट असणं गरजेचं आहे. फॉर्म हा त्यांच्याच सहीने जातो. जर तुम्ही लहान मुलांच्या सहीने फॉर्म आणला असेल तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू शून्य आहे, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. की एखाद्या लहान मुलाचा 10-12 वर्षाचा मुलाचं सगळे डिटेल्स घेतले आणि त्याची खाली सही होती, त्याची कन्सेंट आहे, तर त्याला काही व्हॅल्यू किंवा लिगल वेटेज त्याला काहीच नाही आहे. त्याला कंपल्सरी तुम्हाला पेरेंट्सची सिग्नेचर किंवा पेरेंट्सचे कन्सेंट असणं गरजेचं आहे रिटर्न मध्ये. पेरेंट्स किंवा गार्डियन म्हणून कोणी असेल, तर पेरेंट्स नसतील तर कोणी गार्डियन त्यांचे फोस्टर म्हणा किंवा काय असतात ते सांभाळणारे, त्यांची तुम्हाला रिटर्न परमिशन असणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आता आपण म्हणतोच की आता जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी असं होतं जिल्हाधिकाऱ्यांकडे माहितच नसतं, जिल्हाधिकारी जागेवर नाहीये, त्यांचा स्टाफ जागेवर नाहीये, किंवा कोणाकडे द्यायचं हे माहित नाहीये, किंवा ते सरपंच असं आहे मला माहित नाही, मग तो दुसऱ्याला विचारणार असं आहे का रे तुम्हाला, मला पण माहित नाही. तर असं बरेच वेळा घडून येतं. तर अशाला स्ट्रेट आपण काय करायचं, आपण जे डिटेल्स तुम्ही जे सबमिट करणार आहे त्याच्या तुम्ही कायम 2 कॉपीज अवेलेबल ठेवा. एक कॉपी त्यांना सांगायचं तुम्ही त्या कॉपीचं तुम्ही ते रजिस्टर तुम्ही एंट्री करा, ते तुमचा लुकआउट आहे, एंट्री आमच्याकडनं घ्या आणि आम्हाला याच्यावर एक्नॉलेजमेंट द्या. ह्या सर्वात सोपा उपाय, कारण की अशाला काय होतं त्यांचं रजिस्टर त्यांनी मेंटेन केलंय का नाही, तर नसेल केलं तर ते काय मेंटेन करेपर्यंत तुम्ही थांबणार का, तिथे नाही थांबणार किंवा तेवढा वेळ पण तुम्ही देऊ शकत नाही. तर अशा वेळेला कुठेही म्हणजे आता कुठे तुम्हाला कुठेही यापुढे असं कुठे असं दिसून आलं की तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळत नाहीये किंवा तुम्हाला काही सबमिट करायचं आणि हे नाहीये, नॉर्मल लक्षात ठेवा अशाला प्रत्येक माहितीच्या 2 कॉपी तुम्ही बनवून ठेवायच्या. एक सबमिट करायची आणि त्यांनी तिथे काय दिलं एक्नॉलेजमेंट प्रश्नच नाही, पण जर त्यांनी सबमिट करून वगैरे म्हणजे त्यांच्याकडे काय सिस्टीमच अवेलेबल नसेल तर त्यांना सांगा की तुम्ही फक्त दिले तुम्हाला त्याचा आमच्या झेरॉक्स वर तुम्ही आम्हाला तुमचा शिक्का मारून द्या रिसिव्ह म्हणून. सरळ हाताने एक पत्र द्यायचं की हे पत्र आम्ही कागदपत्र सोबत जोडत आहोत आणि त्याची एक कॉपी तुम्ही तुमच्या हातात ठेवायची, त्याच्यावर शिक्का मारून देतील की ठीक आहे आम्हाला मिळालं, मग त्याचं त्यांनी काही घालू ते कोण. तुम्हाला फक्त काय दाखवायचंय इन केस फ्युचरमध्ये त्यांनी त्या रेकॉर्डचं काय केलं, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं काय केलं, त्याच्याशी कोर्टाला काही देणं घेणं नाही किंवा आपल्याला पण देणं घेणं नाही, ते काय करतात म्हणजे देणं घेणं नाही म्हणजे कोर्ट त्यांचं काय ते बघेल पण आपल्या त्याशी देणं घेणं नाही. आपल्याला आपली सेफ्टी आणि आपल्या पार्टिसिपंटची सेफ्टी गरजेची आहे. अशा वेळेला आम्ही तिथे दिलं होतं हे आपल्याला सिद्ध करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपल्याकडे बघा त्यांनी रेकॉर्ड नाही आणला, उद्या प्रोड्यूस नाही केला कोर्टात, आपण दाखवू शकतोय बघा त्यांनी नका दाखवू दे त्यांच्याकडे मिळत नसेल पण बघा आमच्याकडे त्यांचे सही शिक्के आहे, आमच्याकडे हा रेकॉर्ड आहे, मग तो रेकॉर्ड तुम्ही दाखवतोय कोर्ट मध्ये, हा ठीक आहे ही सही कोणाची आहे, त्या जिल्हाधिकारी कोण असेल स्टाफ त्याची आणि जिल्हाधिकाऱ्याचा शिक्का आहे, म्हणजे मग त्यांना कबूल करावंच लागेल की हे त्यांनी सबमिट केलेले होते, म्हणजे मग तुम्ही तिकडनं सेफ होता आणि जे काय जबाबदारी ती पुढे समोरच्याकडे जाते. त्यामुळे अशा वेळेला असं सबमिशन करा आणि एक्नॉलेजमेंट घ्या. असंच दुसऱ्याही कुठच्या ठिकाणी काही अडत असेल तर 2 कॉपी कायम लक्षात ठेवा, कुठच्या 2 कॉपी जवळ कमीत कमी ठेवा आणि एक्नॉलेजमेंट घ्यायची आणि पुढे चालायला लागायचं. मग त्यांनी काही गोंधळ घालू दे, त्यांनी त्याची वही काढू दे किंवा नको घालू दे, नको काढू दे आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याकडे एक्नॉलेजमेंट आलं ते एक्नॉलेजमेंट सेफ ठेवा बस. लोक अत्यंत सुंदर मार्गदर्शन थ्रू आउट टू या सेशन मध्ये केलेले असे 3 तासाचं पॉवर पॅक सेशन जो आत्ताच्या घडीला अत्यंत महत्वाचा विषय आहे. स्पेसिफिकली प्री ट्रेक काय करावं, ड्युरिंग द ट्रेक काय करावं, त्याच्यामधली कायदेशीर बंधन असेल किंवा जीआरचा आत्ताचा स्टेटस असेल किंवा डिक्लरेशन फॉर्म बद्दल तर अनेक जणांचे प्रश्न आपल्याकडे आलेले होते, तर याबद्दल तू अत्यंत विस्तृत मार्गदर्शन केलंस आणि खरं तर आजची डी टाइम भटकंती ही म्हणजे खरंच एक वेगळा आगळ्या वेगळ्या प्रकारचा उपक्रम म्हणावा लागेल. कारण मला वाटते पूर्ण फील्ड साठीच एक मार्गदर्शक असा विषय आणि तेही कायदेशीर बंधनांचं एक व्यवस्थित एक्सप्लेनेशन तू दिलेलं होतं त्याच्यामध्ये, तर अतिशय आमच्या म्हणजे माझ्याकडनं आणि स्वप्नीलकडनं तुला मनपूर्वक धन्यवाद की तू एवढा इथे वेळ काढलास आणि आमच्यासाठी मार्गदर्शन तू केलेलं आहेस या सगळ्याचं. माझी वाचकांना आपलं सॉरी व्ह्युअर्स जे आहेत तर त्यांना अशी विनंती आहे की तुमचे समजा कुठले जर प्रश्न असतील तर तुम्ही आलोकला कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही जणांचा असा प्रश्न होता की आम्हाला जी आर कुठे वाचायला मिळेल किंवा या गाईडलाईन्स कुठे आम्हाला वाचायला मिळतील, तर आलोकने सांगितलं तसं की ते इंटरनेटवर उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. कधी किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट केला डिटेल्स दिली तरी मी तुम्हाला ते फॉरवर्ड करू शकेन, डिटेल्सचा काहीच प्रश्न नाहीये. कुठचेही जर आता याच्यात कोणाला अजून काही प्रश्न असतील किंवा काही अजून होप्स अजून काही माहित नाही किती कव्हर झालंय किंवा अजून लोकांच्या मनात काही प्रश्न असतील, कधीही काही डाऊट आला तर कधीही विचारू शकतात, काही मला प्रश्न नाही. ओमकार आहे ओळखीचाच, मी आता मला विचारला तरी चालेल, ओमकारला विचार तरी चालेल, काहीच प्रश्न नाही. ओमकार पण लॉंग फील्ड मधलाच आहे त्यामुळे काही क्वेरी आली तरी काही प्रश्न नाही, तुम्ही नंतर कधी विचारू शकता. नाही मिळालं तुम्हाला शोधून तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, काहीच प्रश्न नाही त्याच्याबद्दल. करेक्ट करेक्ट. तर त्याच्यामुळे सगळ्यांना अतिशय खूप मार्गदर्शक असं ठरलेलं आजचं सेशन आणि आलो तुझे मनपूर्वक धन्यवाद. आणि मला अजून एक धन्यवाद द्यायचे ते आपला ऍडव्होकेट मित्र संदीपक फडके याचे,
कारण या सेशनसाठी त्याची खूप मौल्यवान मदत आपल्याला झालेली होती. तर संदीपक तुझेही या निमित्ताने आभार.